आवाज आते का? यस मैडम। ओके। ठीक है, आपण स्टार्ट करू। ओनली 36 स्टुडंट्स आहेत, पण स्टार्ट करू। आपला बराच मोठा टॉपिक आहे पुढे। आता बघा की आपण काल काय बघतोय की विंग्स बघतोय, आणि काल आपण बघितले की विंग मार्जिन्स आणि विंग अँगल्स बघितले, आणि डायग्राम मध्ये आपण ते बघितलं। तर बघा की विंग मार्जिन्स मध्ये काय आहे की देअर आर हॅव्हिंग द थ्री मार्जिन्स, दॅट इज द कोस्टल मार्जिन, अपायकल मार्जिन अँड द अनल मार्जिन। आणि तर त्या डायग्राम मध्ये आपण बघितलंय बघा की कोस्टल मार्जिन वरती आहे बघा, त्याच्यानंतर अपायकल मार्जिन आणि अनल मार्जिन हे बघितले। अँड इन्सेक्ट विंग हॅव्हिंग द देर आर थ्री अँगल, दॅट इज द ह्युमेरियल अँगल, अपायकल अँगल अँड द अनल अँगल। तर ह्युमेरियल अँगल कुठे असतोय? ऍट द बेस ऑफ द कोस्टल मार्जिन। तर ती कोस्टल मार्जिनची एक रेष आहे किंवा ती मार्जिन आहे बघा, त्याच्यामध्ये खाली बेसला ह्युमेरियल अँगल दिसतोय। त्याच्यानंतर काय आहे की अपायकल अँगल आहे जो वरती दिसतोय बघा, जिथं कर्व झालाय तिथं तो अँगल आहे अपायकल अँगल। आणि त्याच्यानंतर खाली आहे बघा अनल अँगल। तर प्रत्येकाचं पोझिशन काय सांगितलंय की ह्युमेरियल अँगल कुठे आहे? ऍट द बेस ऑफ द कोस्टल मार्जिनच्या बेसला ह्युमेरियल अँगल आहे। आणि अपायकल अँगल कुठे प्रेझेंट आहे? इन बिटवीन कोस्टल मार्जिन, बघा की म्हणजे मी म्हणते ते डायग्राम मध्ये बघा, इन बिटवीन कोस्टल मार्जिन अँड द अपायकल मार्जिन अँगल इज प्रेझेंट अपायकल अँगल। अँड द अनल अँगल कुठे आहे? त्याचं पोझिशन काय आहे की अपायकल मार्जिन इन बिटवीन अपायकल मार्जिन अँड द अनल मार्जिन। तर हे आहे। त्याच्यानंतर आपण काल टेरोसिग्मा बघितले। टेरोसिग्मा काय की इट इज अ पिगमेंटेड स्पॉट विच इज आर प्रेझेंट इन अ कोस्टल मार्जिन, ऑन अ कोस्टल मार्जिन, कोस्टल मार्जिन वरती प्रेझेंट असतोय। ठीक आहे, तर बघितलं आपण काल। देन आपण आज स्टार्ट करतोय की विंग स्ट्रक्चर। ओके, तर नेक्स्ट टॉपिक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे, दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ विंग्स। तर मेनली स्ट्रक्चर ऑफ विंग्स हॅव्हिंग द हे फार इम्पॉर्टंट आहे बघा, आणि थोडंसं लक्ष द्या डायग्राम मध्ये। ती जर डायग्राम तुम्हाला समजली तर लिहायला काय जास्त अवघड नाहीये, पण त्याच्या आधी ते तुम्हाला थोडंसं समजायला हवंय। तर बघा की स्ट्रक्चर ऑफ विंग्स देर आर हॅव्हिंग द थ्री फीचर्स, दॅट इज द बेसल आर्टिक्युलेशन, विंग व्हेनेशन अँड द विंग रिजन। म्हणजे स्ट्रक्चर ऑफ विंग्स मध्ये तुम्हाला हे तीन पॉइंट डिस्कस करायचे। तर बघा की फर्स्ट हे काय की इट इज द बेसल आर्टिक्युलेशन। बेसल आर्टिक्युलेशन म्हणजे काय की म्हणजे जिथं विंग अटॅच होतोय थोरॅक्सला, तिथं जी अरेंजमेंट आहे त्याला जस्ट सिम्पली काय म्हटलंय की बेसल आर्टिक्युलेशन। तर त्याच्यामध्ये काय बघा की इच विंग इज अटॅच टू द थोरॅक्स। आपल्याला माहितीये की विंग कुठं अटॅच असते? थोरॅक्सला अटॅच असते। बाय द कशाने अटॅच आहे? बाय द व्हेरियस मेम्ब्रेनियस बेसल एरिया, व्हेरियस प्लेट अटॅच आहेत, किंवा व्हेरियस विच कंटेन बेसल एरिया तिथं आहे, आणि विच कंटेन्स नंबर ऑफ स्क्लेराइट कलेक्टिव्हली कॉल्ड एज अ टेरेलिया। तर मेनली बेसल आर्टिक्युलेशन मध्ये काय म्हटलंय की जे फक्त थोरॅक्स आहे ते अटॅच आहे, नाही सॉरी, जे सगळे विंग्स आहेत विच इज आर अटॅच टू द थोरॅक्स कशाच्या थ्रू? बाय द व्हेरियस स्क्लेराइट्स। स्क्लेराइट्स म्हणजे काय? प्लेटिन बॉडी वॉल, म्हणजे बॉडी वॉलनी किंवा व्हेरियस बेसल एरियानी अटॅच आहे, आणि त्या सगळ्याला कलेक्टिव्हली काय म्हटलं जाते? टेरेलिया म्हटलं जाते। तर जस्ट बेसल आर्टिक्युलेशन मध्ये आहे की विंग थोरॅक्सला अटॅच होतात आणि ते व्हेरियस स्क्लेराइटनी अटॅच होतात, ते तुम्हाला त्यात सांगायचं आहे। देन बघा की हा हे सेकंड पॉइंट आहे ना जो फार इम्पॉर्टंट आहे बघा, की त्याच्यामध्ये काय आहे की विंग व्हेनेशन। तर विंग व्हेनेशन म्हणजे काय की त्याची डेफिनेशन आहे, इट इज द अरेंजमेंट ऑफ विंग्स इन अ इन्सेक्ट विंग टर्म एज अ विंग व्हेनेशन। तर काय की विंग व्हेनेशन, विंग व्हेनेशन म्हणजे काय? इन्सेक्टचं जे विंग आहे त्याच्यामध्ये जे वेनची अरेंजमेंट आहे, जसं फॉर एक्झाम्पल बघा की हे विंग्स आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे वेन्स दिसत असतील बघा, कोस्टा सब कोस्टा ते सीईएस ते लिहिले ते, किंवा मध्ये जे क्रॉस वेन्स दिसत आहेत आणि लॉन्जिट्युडनल वेन्स दिसत आहेत। जर तुम्ही विंगचं स्ट्रक्चर बघितलं आणि नॉर्मली जर तुम्हाला डोळ्यांनी बघायचं असेल तर जसं फॉर एक्झाम्पल बघा की ऑर्डर ओडोनाटा जसं ड्रॅगन फ्लाय वगैरे बघाल तर त्यांचे तुम्ही विंग्स बघितले तर फार तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला असं वेन्सचं स्ट्रक्चर दिसतंय। किंवा नॉर्मली कुठल्याही इन्सेक्टमध्ये तुम्ही बघाल किंवा मायक्रोस्कोप खाली जर तुम्ही विंग्स बघितले कुठल्याही इन्सेक्टचे तर पर्टिक्युलरली या टाईपमध्ये विंग व्हेनेशन प्रेझेंट असते। आणि विंग व्हेनेशन म्हणजे काय की इट इज द अरेंजमेंट ऑफ वेन्स नोन एज अ विंग व्हेनेशन किंवा न्यूरेशन। इट इज द अरेंजमेंट ऑफ वेन्स जे आपण नेक्स्ट वेन्स कुठल्या कुठल्या वेन्स प्रेझेंट असतात जे आपण बघणार आहे नेक्स्ट पुढं। तर इथं सिम्पली लक्षात ठेवण्यासारखं काय की विंग व्हेनेशन इट इज द अरेंजमेंट ऑफ
veins. Then baga ki the veins of the wing generally grouped as the longitudinal veins and the cross veins. ज्या आपण मगाशी स्ट्रक्चर मध्ये बघितले बघा तर त्या डायग्राम मध्ये काय आहेत की दोन टाईपच्या वेन्स प्रेझेंट आहेत. एक तर आहेत लॉन्जिट्युनल वेन्स प्रेझेंट आहेत आणि क्रॉस वेन्स प्रेझेंट आहेत. तर मेनली ज्या लॉन्जिट्युनल वेन्स असतात त्या काय आहेत की विच इज आर रिज लाईक कॉन्व्हेक्स असतात आणि त्याच्यावरती कुठला चार्ज असतोय पॉझिटिव्ह चार्ज असतोय. आणि ज्या अजून एक असतात की फरो लाईक कॉन्केव्ह असतात ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतोय. जेव्हा तुम्ही डायग्राम मध्ये बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की कशावरती, जसं फॉर एक्झाम्पल कोस्टावरती प्लस चार्ज आहे, ठीक आहे. तर ते ज्या वेन्स आहेत तर त्याच्यावरती चार्ज ठरलेत आणि चार्ज वरून तुम्हाला काय ओळखायचंय की ते कॉन्व्हेक्स आहे की कॉन्केव्ह आहे हे ओळखायचंय, ठीक आहे. तर मेनली आपण काय बघितलं की विंग वेनेशन, इट इज द अरेंजमेंट ऑफ वेन्स नोन एज अ विंग वेनेशन हॅव्हिंग द टू टाईप्स ऑफ विंग वेन्स, दॅट इज द लॉन्जिट्युडिनल वेन्स अँड द क्रॉस वेन्स, ओके. आणि लॉन्जिट्युडिनल वेन्स असतात त्या मेनली कॉन्व्हेक्स असतात किंवा कॉन्केव्ह असतात, ठीक आहे. ठीक आहे. आणि मेनली ज्या लॉन्जिट्युडिनल वेन्स असतात त्यांना मेनली कॅपिटल लेटर इथे लिहिलेलं नाही मी, लॉन्जिट्युडिनल वेन्स असतात त्या कॅपिटल लेटर मध्ये लिहिले जातात आणि ज्या क्रॉस वेन्स आहेत त्या स्मॉल लेटर मध्ये लिहिले जातात. जसं फॉर एक्झाम्पल या याच्यामध्ये बघा की जे साईटला वरती लिहिले लॉन्जिट्युडिनल वेन्स आहेत त्या कोस्टा, सब कोस्टा, रेडियस, मीडिया, क्युबिटस आणि अनल. तिथं कॅपिटल मध्ये लिहिले बघा सी एस सी, दॅट इज सब कोस्टा, रेडियस, मीडिया, क्युबिटस आणि अनल. तर ह्या काय की लॉन्जिट्युडिनल वेन्स आहेत आणि त्या कुठल्या लेटर मध्ये लिहिल्या जातात, कॅपिटल लेटर मध्ये लिहिल्या जातात. आणि ज्यामध्ये बघाल तुम्ही जसं आर आहे बघा, रेडियल वेन्स, सेक्टर वेन, रेडियम मीडियल वेन्स, ते स्मॉल लेटर मध्ये लिहिले ना. मध्ये मध्ये ज्या एक उभी लाईन मानली मारली बघा, स्मॉल आर दिसत असेल बघा तुम्हाला मध्ये, जे रेडियस आणि मीडिया मध्ये मारली आहे, किंवा एस दिसत असेल तर त्या काय की क्रॉस वेन्स आहेत आणि क्रॉस वेन्स काय की स्मॉल लेटर मध्ये लिहिल्या जातात. तर इथं काय की दोन टाईपच्या वेन्स प्रेझेंट आहेत, लॉन्जिट्युडिनल वेन्स आणि क्रॉस वेन्स. आणि लॉन्जिट्युडिनल वेन्स मध्ये काय असते की बऱ्याचशा वेन्स काय की कॉन्व्हेक्स आहेत आणि कॉन्केव्ह आहेत, म्हणजे त्याच्यावर कुठला चार्ज आहे ते. तर ही जी डायग्राम आहे, तर ही जी विंग वेनेशनची डायग्राम आहे विच इज आर गिव्हन बाय कॉम्स्टॅक अँड निदान सिस्टीम, म्हणजे जे सायंटिस्ट आहेत कॉम्स्टॅक आणि निदान त्यांनी दिलेली ही डायग्राम आहे. तर मोस्ट ऑफ द एंटामोलॉजिस्ट यूज दी विंग वेनेशन सिस्टीम प्रेझेंट इन अ, म्हणजे ही जी डायग्राम आहे तर ते मेनली हे यूज करतात. म्हणजे हे आणि ही जी डायग्राम होती किंवा जे वेन्स स्ट्रक्चर आहे ते इन इयर 1890s त्यांनी दिले, ठीक आहे. तर मेनली हे फार इम्पॉर्टंट आहे आणि आता तुम्हाला डायग्राम काढायला असते आणि आतले सगळे जे वेन्स आहेत लॉन्जिट्युडिनल किंवा क्रॉस वेन्स ते स्ट्रक्चर तुम्हाला थोडस प्रॅक्टिस करावं लागेल, ठीक आहे. तर ही जी डायग्राम आहे ती निदाब आणि कॉम्स्टॅकने दिली इन 1890, ठीक आहे. तर मोस्ट ऑफ द, आणि सेकंड एक डायग्राम आहे बघा अजून एक. तर ही जी डायग्राम आहे ती कशामध्ये होते की आर एफ चॅपमन त्यांचा एक बुक आहे दॅट इज द इन्सेक्ट स्ट्रक्चर अँड द फंक्शन फोर्थ एडिशन इन 1998, ओके. तर ही जी डायग्राम आहे ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे. तर याचा या दोन डायग्राम मध्ये काय डिफरन्स आहे, फक्त याच्यामध्ये काय आहे की जेव्हा आपण एक्सप्लेन करणार आहे तेव्हा मी तुम्हाला ही दाखवेल. तर याच्यामध्ये फक्त काय काय की काय की जी मीडिया आहे तर मीडियामध्ये थोडस वेगळं डिव्हिजन आहे, बाकीच्या सगळ्या ज्या वेन्स आहेत त्या सेम आहेत दोघांमध्ये. फक्त जेव्हा आर एफ चॅपमॅननं ती एक डायग्राम दिली तेव्हा तिथं काय आहे की मीडियाचं थोडं वेगळं डिव्हिजन आहे, ते आपण नेक्स्ट बघणार आहे. पण तुम्हाला काढताना ही डायग्राम काढायची आहे ज्याच्यामध्ये टोटली मीडियाचं पण एक वेगळं डिव्हिजन तुम्हाला दिले, ठीक आहे. तर ही डायग्राम काढायची आहे, ओके. लक्षात ठेवा ही सेकंड डायग्राम आहे ती काढायची आहे तुम्हाला. देन बघा की आपण वेन्स बघणार आहे लॉन्जिट्युडिनल वेन्स आणि क्रॉस वेन्स प्रेझेंट असतात. तर ज्या लॉन्जिट्युडिनल वेन्स असतात त्या मेनली कुठल्या लेटर मध्ये लिहिल्या जातात, कॅपिटल लेटर मध्ये लिहिल्या जातात, ओके. आणि लॉन्जिट्युडिनल वेन्स आहेत त्या कॉन्व्हेक्स असतात आणि कॉन्केव्ह असतात, ठीक आहे. आणि कॉन्व्हेक्स वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि कॉन्व्हेक्स वरती नाही कॉन्व्हेक्स वरती पॉझिटिव्ह आणि कॉन्केव्ह वरती निगेटिव्ह, ठीक आहे. ते थोडंसं लक्षात ठेवा. तर बघा की फर्स्ट आपली वेन आहे लॉन्जिट्युडिनल वेन्स कोस्टा, तर त्या डायग्राम मध्ये बघून घ्या, सी बघून घ्या. आणि त्याच्यामध्ये काय की इट फॉर्म्स द फ्रंट ऑर कोस्टल मार्जिन अँड द कॉन्व्हेक्स अँड अनब्रांचड. तर जी जर तुम्हाला डायग्राम काढायला आली तर त्याच्यानंतर काय एक्सप्लेन करायला फार
इजी आहे. तर कोस्टा काय असते की जी स्टार्ट होती इट फॉर्म्स अ फ्रंट मार्जिन, फ्रंट और कोस्टल मार्जिन. मगाची विंगची जी आपण कोस्टल मार्जिनची वगैरे ती डायग्राम थोडीशी आठवा, ज्याच्यात बघा की कोस्टल मार्जिन स्टार्ट होते तिथूनच. काय म्हटलंय की कोस्टल मार्जिन जिथून स्टार्ट होते तिथूनच काय होते की जी कोस्टा वेन्स आहे ती स्टार्ट होती आणि ही काय असते कॉन्वेक्स असते आणि अनब्रांचड असते. अनब्रांचड म्हणजे काय, जसं फॉर एक्झाम्पल बघा की एस सी सबकोस्टा बघा, तर सबकोस्टा काय आहे की ब्रांचड आहे. ब्रांचड म्हणजे काय, सी एस वन आणि सी एस टू, ठीक आहे. तर ते दिसते तुम्हाला त्याच्या ब्रांचेस तयार झाले. तसं काय की कोस्टा काय आहे की वरती वरती लाईन बघा, कोस्टा कोस्टा काय अनब्रांचड आहे, इट इज अ कॉन्वेक्स आणि इट इज स्टार्ट फ्रॉम द कोस्टल मार्जिन. कोस्टल मार्जिन पासून स्टार्ट होते आणि अनब्रांच आहे आणि कॉन्वेक्स आहे आणि ही फर्स्ट लॉन्जिट्युडनल वेन्स आहे, दॅट इज अ कोस्टा. देन सेकंड आहे सब कोस्टा. तर सब कोस्टा मध्ये काय होते की इट इज हॅव्हिंग टू ब्रांचेस, टू ब्रांचेस, दॅट इज अ सी एस वन आणि सी एस टू. ओके, तर डायग्राम मध्ये सरळ सरळ तुम्हाला दिसते तर काय. आणि त्याच्यावरती कुठला चार्ज असतोय, निगेटिव्ह चार्ज असतोय. तर हे आहे सब कोस्टा, दे हॅव्हिंग द ट्रू ब्रांचेस, दॅट इज सी एस वन आणि सी एस टू. आणि इट इज अ कॉनकेव्ह, जसं मायनस चार्ज आहे कॉन्वेक असणार आहे, कॉनकेव्ह असणार आहे. देन बघा की थर्ड आहे वेन्स, दॅट इज द रेडियस, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे किंवा त्याला काय म्हटलं जाते, रेडियल वेन म्हटलं जाते. तर बघा की इट इज डिवायडेड इंटू ब्रांचेस आर वन आणि आर एस. तर त्याआधी डायग्राम मध्ये बघा, तर तुम्हाला तिथं कॅपिटल आर दिसत असेल, तर ते काय की थर्ड लॉन्जिट्युडनल वेन्स आहे आणि इट इज डिवायडेड इंटू आर वन. आर वन दिसतंय तुम्हाला पूर्ण लास्टच्या मार्जिन पर्यंत गेले आर वन आणि मधून आर ला मधून एक स्टार्ट झालंय बघा आर एस, ठीक आहे. आणि आर एस आहे की अगेन डिवायडेड इंटू आर टू टू आर फाईव्ह. तर तिथं तुम्हाला ते दिसत असेल बघा. तर फर्स्ट आपण काय म्हटलंय, इट इज डिवायडेड इंटू टू ब्रांचेस, दोन ब्रांचेस मध्ये आर डिवायडेड होते. तर फर्स्ट काय की आर वन आणि सेकंड आहे आर एस, दॅट इज द रेडियल सेक्टर, रेडियल सेक्टर, ठीक आहे. ते एस कॅपिटल लिहिलं तरी चालतंय, तिथं खाली लिहिलंय ना, ते कॅपिटल लिहिलं तरी चालतंय. तर इट इज रेडियस अगेन डिवायडेड इंटू आर वन टू आर एस. देन आर वन गोज डायरेक्टली टुवर्ड्स द अपायकल मार्जिन, इट इज अ कॉन्वेक्स, ठीक आहे. तर आता तुम्हाला जे विंग्स आठवत असेल तर बघा की कोस्टल मार्जिन आणि अपायकल मार्जिन, अपायकल मार्जिन पाठीमागच्या साईडला असते. तर आर आर वनला काय म्हटलंय की आर वन काय होतंय डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता की हे डायरेक्टली वाढतंय आणि ते कुठंपर्यंत जातंय, अपायकल मार्जिन म्हणजे लास्टचं पॉईंट. आणि इट इज अ कॉन्वेक्स आणि ते कॉन्वेक्स टाईपचं आहे. देन आर एस इज अ कॉनकेव्ह, ठीक आहे. आर एस काय की कॉनकेव्ह आहे, जे तुम्हाला मध्ये दिसत असेल बघा ते मधून स्टार्ट झाले आर एस. आणि देन आर एस इज अगेन डिवायडेड इन टू आर टू टू आर फाईव्ह, ठीक आहे. तर तुम्हाला रेडियस समजलं असेल तर बघा. तर कोस्टा काय की फक्त कोस्टा अनब्रांचड आहे. देन बघा सब कोस्टा ब्रांचड आहे सी एस वन आणि सी एस टू. देन थर्ड मिड वेन्स आपण बघितले रेडियस. तर रेडियस काय होतं की दोन दोन भागवत आहेत आर वन आणि आर एस. आणि आर वन आहे ते अपायकल मार्जिन पर्यंत किंवा लास्ट पॉईंट पर्यंत ते वाढतंय. आणि आर एस काय होते की अगेन डिवायडेड होतंय आर टू टू आर फाईव्ह. तर तुम्हाला ते दिसत असेल तर ते तुम्हाला बघावं लागेल, थोडंसं प्रॅक्टिस केल्यावर जमतंय. त्याच्यानंतर काय की आपण फोर्थ वेन बघणार आहे, जे मी मगाशी म्हटलं की जे निधामनं दिलेली डायग्राम कॉम्स्टॅक आणि निधामने, आणि हे जे आपण चॅपमॅनची डायग्राम बघतोय त्याच्यामध्ये काय की फक्त मीडियाचं थोडंसं आणखी डिव्हिजन आहे. जे जे आधी होतं ना 1980 दिलेलं होतं त्याच्यामध्ये नव्हतं, परत हे 1998 जे परत स्ट्रक्चर दिलेलं ना त्याच्यामध्ये आहे. तर तुम्ही ही डायग्राम काढायची आहे. तर मीडियाचं डिव्हिजन काय बघा की इट मेनली इट इज द मीडियन पोझिशन, म्हणजे विंगचं जे मीडियन पोझिशनचं पॉईंट आहे किंवा मीडियन पोझिशनची वेन आहे ही, विच इज आर अगेन डिवायडेड इन टू मीडिया एंटेरियर. ओके, तर मीडियाचे दोन पार्ट होतात, एक तर एम ए वन आणि एम पी टू, एम पी सॉरी, हा दोघांवरती वेगळा चार्ज आहे, ठीक आहे. तर त्याला काय म्हटलं जातं, मीडिया एंटेरियर आणि मीडिया पोस्टेरियर, ठीक आहे. तर त्या दोघांवरती वेगळा चार्ज आहे आणि ऑलरेडी मीडियावरती वेगळा चार्ज आहे, तसं तुम्ही बघू शकताय. तर मीडिया मेनली काय होते की दोन वेन्स मध्ये डिवाइड होते, एक तर आहे त्या डायग्राम मध्ये बघा मीडिया इंटेरियर आणि मीडिया पोस्टेरियर, ठीक आहे. तर एवढं
समजलं असेल ते मीडिया अँटेरियर वरती प्लस चार्ज आहे बघा, आणि मीडिया पोस्टेरियर वरती निगेटिव्ह चार्ज आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय की मीडिया अँटेरियर डिवायडेड इंटू MA1 आणि MA2, आणि जे मीडिया अँटेरियर आहे ते अगेन डिवाइड झाले MA1. ठीक आहे, या लास्टला नाव दिलेत बघा, ते बघा MA1 आणि MA2 मध्ये डिवाइड झाले. ठीक आहे, देन बघा की जे मीडिया पोस्टेरियर आहे ते मीडिया पोस्टेरियर आहे विच इज आर अगेन डिवाइडेड इंटू MP1 to MP4. ठीक आहे, इथं दिसत असेल बघा, तर तुम्हाला डायग्राम मध्ये थोडंसं बघावं लागेल बघा. तर MP1 तुम्हाला दिसतंय बघा, लास्टला नाव दिले ते MP1, MP2, MP3 आणि MP4. तर मीडिया पोस्टेरियर अगेन डिवाइडेड इंटू MP1 to MP4. ठीक आहे, तर हे काय आहे की मीडियाचं डिव्हिजन आहे किंवा फोर्थ वेन्स आहे, दॅट इज द मीडिया. आणि तर मीडिया पोस्टेरियर आहे जे कॉन्केव आहे विच इज डिवाइडेड इंटू MP1 to MP4. तर हे तुम्हाला समजलं जाईल. तर हे जे काही स्पष्ट करून लिहिताय ना ते काही अवघड नाहीये, फक्त तुम्हाला काय पाठ पाहिजे की डायग्राम. ठीक आहे, तर तुम्ही जर प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला नक्कीच ते जमेल. तर बघा की मीडिया काय की मीडियाचं दोन डिव्हिजन होत आहेत, एक तर आहे मीडिया अँटेरियर आणि एक तर आहे मीडिया पोस्टेरियर. तर मीडिया अँटेरियर अगेन डिवाइडेड इंटू MA. डायग्राम मध्ये बघा मीडिया अँटेरियरचं काय होतं की डिव्हिजन होतं MA1 आणि MA2, आणि मीडिया पोस्टेरियरचं डिव्हिजन काय आहे की MP1 पासून ते MP4 पर्यंत. ठीक आहे, ठीक आहे. आणि ह्याच डायग्राम मध्ये बघा खाली जे दाखवलंय बघा कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह वेन्स जे आरो मध्ये दिसत असेल. ठीक आहे, ते थोडस बघून घ्या. जसं की कोस्टा कॉन्व्हेक्स आहे, R1 कॉन्व्हेक्स आहे, देन मीडिया अँटेनर कॉन्व्हेक्स आहे, CU1 म्हणजे पुढचा आता क्युबिटस आपण बघणार आहे तर ते पण कॉन्व्हेक्स आहे. तर ही जी डायग्राम आहे जस्ट तुम्हाला जस्ट लक्षात ठेवण्यासाठी ते दिले बघा, ते लक्षात ठेवा की कशावरती लक्षात ठेवा तुमच्यावर आहे. तर फोर्थ वेन आहे मीडियल वेन्स जी की विंग्स वरती मीडियल पोझिशनला असती, दोन ह्याच्यामध्ये विंग्स मध्ये डिव्हिजन होतं MA1 मीडिया अँटेनियर आणि मीडिया पोस्टेरियर. आणि मीडिया अँटेरियर अगेन डिवाइडेड इंटू MA1 आणि MA2, देन मीडिया पोस्टेरियर अगेन डिवाइडेड इंटू MP1 to MP4. हे त्या डायग्राम मध्ये सांगितलंय. देन आपण फोर्थ वेन बघितली मीडिया. देन नेक्स्ट वेन आहे जसं बघा की इथं या डायग्राम मध्ये जे कॉम्स्टॅक आणि निधामनं दिलं होतं बघा, तर ह्याच्यामध्ये काय आहेत की मीडियाचं डिव्हिजन तिथं नाही दिलेलं, म्हणजे त्यांनी डायरेक्ट काय दिलंय की मीडिया दिलंय आणि डायरेक्ट MA पासून MP4 पर्यंत त्यांनी डिव्हिजन दाखवले. ठीक आहे, तर हे त्या दोन डायग्राम मध्ये थोडंसं वेगळं आहे. आपण काय म्हणणार आहे किंवा काय आहे मीडियाचं दोन डिव्हिजन आहे, मीडिया अँटेनियर आणि अँटेरियर आणि मीडिया पोस्टेरियर, आणि परत त्याचं अगेन डिव्हिजन आहे जे यामध्ये नाही आहे या डायग्राम मध्ये, आणि बाकीचे सगळं वेन सेम आहे. देन बघा की क्युबिटस इट इज अ कॉन्केव्ह अँड डिवायडेड इंटू टू ब्रांचेस. ओके, तर हे पण काय की ब्रांचेड आहे आणि ह्याच्यामध्ये दोन ब्रांचेस आहेत. दोन ब्रांचेस कुठले आहेत, एक तर आहे CU1 आणि किंवा तुम्ही म्हणू शकता CU1 आणि CU2. CU2 तर परत बघा की इथं काय झालं की थोडंसं नाव नाही दिलेलं इथं बघा, पण मे बी तुम्हाला दिसत असेल CU1 अगेन डिवायडेड. पुढे काय म्हटलंय की CU1 अगेन डिवायडेड इन टू टू सब डिवायडेड, दॅट इज द CU1A. ऍटलीस्ट एवढी तर नावं यात तुम्हाला दिसत असतील खाली M4 खाली बघा CU1A आणि CU1B. ओके, तर ही जी वेन्स आहे ती काय की CU1 वेन्स आहे. इथं मे बी नाव द्यायचं राहिले बघा, तर CU म्हणजे क्युबिटस काय होते की दोन ब्रांचेस मध्ये डिवाइड होते, दॅट इज द CU1 आणि CU2. ठीक आहे, तर हे तर कळालं. त्याच्यानंतर बघा की जी CU1 आहे ते अगेन डिवायडेड होते कशामध्ये, CU1A आणि CU1B त्या डायग्राम मध्ये दिसते. आणि ती जी वेन्स आहे जिथून अर्धी झाली तिथं तुम्ही CU1 लिहू शकता, तिथं नाही आहे ना. देन बघा CU2 तर आपल्याला खाली दिसतंय. CU2 काय आहे की इट इज कॉन्केव्ह आहे ना, अनब्रांचड आहे. अनब्रांचड म्हणजे की जी अनल मार्जिन पर्यंत ते जाते तिकडं. ठीक आहे, ती काय की अनब्रांचड आहे. तर हे म्हणजे तुम्ही जेव्हा काढून बघाल ना तेव्हा तुम्हाला ते आणखी थोडंसं समजेल, पण तुम्ही काढून बघायला हवाय ते.
तरी बघा की क्युबिटस आहे, क्युबिटस मेनली कॉनकेव्ह आहे अँड इट इज हॅव्हिंग टू ब्रांचेस, दॅट इज द सीयू वन अँड द सीयू टू. तर सीयू वन काय होतं की अगेन डिवायडेड होते सीयू वन ए आणि सीयू वन बी. ठीक आहे, तर हे दोन डिव्हिजन आहे. आणि सीयू टू काय आहे की इट इज अ कॉन्केव्ह आहे आणि विच इज आर अनब्रांचड. अनब्रांचड आहे म्हणजे जे अनल मार्जिन पर्यंत जाईल. ठीक आहे, अनल मार्जिन खालच्या साईडला असते बघा, पोस्टल मार्जिन वरच्या साईडला असते, पाठीमागच्या साईडला अपायकल मार्जिन असते आणि इकडं अनल मार्जिन असते. हे थोडंसं ते पण विंग स्ट्रक्चर लक्षात ठेवा. तर हे काय की ही व्हेन्स आहे, लॉन्जिट्युडनल व्हेन्स आहे, दॅट इज अ क्युबिटस आपण बघितलं. देन लास्ट व्हेन आहे लॉन्जिट्युडनल व्हेन्स आहे, दॅट इज द अनल व्हेन. अनल व्हेन्स काय असतं की लास्टलं कॅपिटल ए बघा, दे आर द इंडिव्हिज्युअल आणि अनब्रांचड, ज्या मेनली थ्री इन नंबर्स असतात, ज्या अनल व्हेन्स असतात त्या थ्री इन नंबर्स असतात आणि मेनली त्या अनब्रांचड आहेत. अनब्रांचड आहेत म्हणजे त्या लास्ट पर्यंत वाढत आहेत, त्याला काही ब्रांचेस नाही आहेत. देन दे आर अ कॉन्व्हेक्स, त्या काय की मेनली कॉन्व्हेक्स आहेत आणि समटाईम्स टू ए किंवा आता तिथं टू ए म्हणा किंवा तिथं कसं नावं दिलेत बघा या डायग्राम मध्ये ए वन ए टू आणि ए थ्री काही नावं दिलं तरी चालेल. आणि टू ए म्हणजे सेकंड जी आहे, ए टू आहे ती, ती काय की विच मे बी कॉन्केव्ह, ती काय की कॉन्केव्ह असू शकते. समटाईम्स जी टू ए किंवा ए टू आहे ती कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह असू शकते. ठीक आहे, तर मेनली अनल व्हेन्स असतात त्या इंडिव्हिज्युअल्स असतात, अनब्रांचड असतात आणि त्यांचा जो नंबर आहे तो काय की इट इज आर अ थ्री इन नंबर. ठीक आहे, तर ह्या काय की आतापर्यंत आपण बघितल्या ज्या लॉन्जिट्युनल व्हेन्स आहेत आणि लॉन्जिट्युनल व्हेन्स काय आहेत की सहा लॉन्जिट्युनल व्हेन्स प्रेझेंट आहेत आणि मेनली लॉन्जिट्युनल व्हेन्स असतात ते कॅपिटल लेटरमध्ये लिहिलं जातात. ठीक आहे, आणि ज्या लॉन्जिट्युनल व्हेन्स आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत, कोस्टा, सबकोस्टा, रेडियस, मीडिया, क्युबिटस आणि अनल. ठीक आहे, तर ते तुम्ही थोडस प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, तर नॉर्मली जस्ट आठवा किंवा थोडस बघा, कोस्टा काय की एक सिंगल आहे आणि कोस्टा अपायकल मार्जिन पर्यंत वाढतंय. देन सब कोस्टा काय की इट इज अ ब्रांचड, ब्रांचेस काय त्याच्या सी ए वन आणि सी एस टू. देन रेडियस काय की हॅव्हिंग द टू ब्रांचेस, दॅट इज द आर वन आणि आर एस. तर आर वन काय की अनब्रांचड आहे आणि जे लास्टला अपायकल मार्जिन पर्यंत वाढतंय. आणि आर एस काय की विच इज आर अगेन डिवायडेड इन टू आर टू टू आर फाईव्ह. ठीक आहे, थोडंसं आर आणि मीडियामध्ये जास्त ब्रांचेस आहेत ते तुम्हाला थोडंसं बघावं लागेल. देन मीडियामध्ये आपण काय म्हंटले की मीडियामध्ये काय असते की दोन टाईप्स असतात, मीडिया अँटेरियर किंवा दोन ब्रांचेस असतात, मीडिया अँटेरियर आणि मीडिया पोस्टेरियर. तर मीडिया अँटेरियर अगेन डिवायडेड इन टू एम ए वन आणि एम ए टू. देन मीडिया पोस्टेरियर इज अगेन डिवायडेड इन टू एम पी वन टू एम पी फोर. ठीक आहे, तर हे काय झालं मीडियाचं. देन क्युबिटस, पुढची व्हेन्स आहे आपली क्युबिटस. तर क्युबिटसमध्ये काय असते की विच इज आर, हा इथं नाव आहेत बघा या डायग्राममध्ये. तर क्युबिटसमध्ये काय असते की क्यू ए वन क्यू क्यू यू वन आणि क्यू यू टू किंवा क्युबिटस वन क्युबिटस टू. तर दिसते बघा तुम्हाला डायग्राममध्ये, इथे नावं दिलेत बघा, दोन ब्रांचेस आहेत आणि त्याच्यानंतर क्यू यू वन हे अगेन डिवायडेड होत आहे टू ब्रांचेसमध्ये, दॅट इज द क्यू यू ए आणि क्यू यू बी. ठीक आहे, तर दोन ब्रांचेस आहेत आणि सॉरी क्यू सी यू क्युबिटस आले तर क्यू क्युबिटस म्हणा तुम्ही. तर क्युबिटस टू जे असते जे सिंगली वाढतंय जे लास्ट पर्यंत वाढते आणि ज्या अनल व्हेन्स असतात त्या काय की थ्री व्हेन्स आहेत विच इज आर इंडिव्हिज्युअल आणि हॅव्हिंग द थ्री इन नंबर. ठीक आहे, तर ह्या काय की सगळ्या लॉन्जिट्युनल व्हेन्स आहेत आणि मेनली लॉन्जिट्युनल व्हेन्स कॅपिटल लेटरमध्ये लिहिल्या जातात. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे द क्रॉस व्हेन्स. जर ह्या ज्या स्ट्रक्चरमध्ये क्रॉस व्हेन्स प्रेझेंट असतात आणि ज्या क्रॉस व्हेन्स आहेत त्या मेनली स्मॉल लेटरमध्ये इंडिकेट केल्या जातात. ठीक आहे, म्हणजे ज्या दिसत आहेत आर आर एम. ठीक आहे, तर हे काय की स्मॉल लेटर मध्ये इंडिकेट केलं जाते. तर फर्स्ट क्रॉस वेन आहे बघा, दॅट इज द ह्युमेरियल. ह्युमेरियल दॅट इज द यच, स्मॉल यच. देन बघा की ह्युमेरियल कुठे आहे, वरती तुम्हाला कोस्टा आणि सबकोस्टाच्या मध्ये एक रेष मारली आहे बघा आणि त्याच्यावरती काय लिहिले की यच लिहिले. तर ती जी वेन आहे ती कुठली आहे की क्रॉस वेन्स आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय की इट इज एक्सटेंड फ्रॉम द सबकोस्टा, जी की स्टार्ट होते सबकोस्टापासून किंवा सबकोस्टा आणि कोस्टाच्या दोघांच्या मध्ये एक अँगल प्रेझेंट आहे
तर त्याला काय म्हटलं जाते, क्युमेरियल अँगल, किंवा सिम्पली तुम्ही असं लिहिलं तरी चालतंय की इन बिटवीन कोस्टा अँड सब कोस्टा प्रेज, या दोघांमध्ये ह्युमेरियल अँगल प्रेझेंट आहे. नॉर्मली एवढं लिहिलं तरी चालतंय, कोस्टा आणि सब कोस्टामध्ये तो अँगल प्रेझेंट आहे त्याला काय म्हटलं जाते, ह्युमेरियल अँगल म्हटलं जाते. देन बघा की रेडियल, रेडियल बघा त्या डायग्राम मध्ये आर दिसत असेल, त्यात काय म्हटलंय की इट इज एक्सटेंड फ्रॉम द आर वन टू आर एस. तर ह्या डायग्राम मध्ये आर दिसते बघा, स्मॉल आर, कॅपिटल आर नाही, स्मॉल आर. स्मॉल आर काय की कॅपिटल आर म्हणजे काय की इट इज अ रेडियस, म्हणजे ती क्रॉस प्लेन आहे. आणि स्मॉल आर म्हणजे काय की सॉरी जे कॅपिटल आर आहे ते लॉन्जिट्युडनल वेन्स आहे, आणि जी स्मॉल आर आहे ते क्रॉस वेन्स आहे. तर बघा स्मॉल आर तुम्हाला दिसत असेल तर ते कशाच्या मध्ये, किंवा इट इज, किंवा जस्ट तुम्ही म्हटलं जाते की म्हटलं तरी चालते की अँगल बिटवीन आर वन अँड आर एस, ठीक आहे. आर एस म्हटलं कारण आर टू नाही म्हणायचं, किंवा किंवा इकडचं नाही म्हणायचं, दोन म्हटलंय बघा आपण, जो रेडियस असतोय तो काय की अगेन दोन ह्याच्यामध्ये डिवाइड होतोय बघा, आर वन आणि आर एस मध्ये. आर वन आणि आर एस मध्ये जो अँगल प्रेझेंट आहे तो कुठला आहे की रेडियल अँगल प्रेझेंट आहे, ठीक आहे. देन बघा ते सिले आपण, आणि आर एस म्हणजे काय, इट इज अ रेडियल सेक्टर, त्याला रेडियल सेक्टर म्हटलं जातंय. मग आपण आपण बघतोय देन रेडियल इट इज एक्सटेंड फ्रॉम द आर वन टू आर एस. देन नेक्स्ट आहे सेक्टोरियल, येस, ठीक आहे. तर तुम्हाला तिथं दिसतंय बघा आर थ्री आणि आर फोरच्या मध्ये दिसत असेल बघा, स्मॉल येस दिसत असेल. तर तो जो क्रॉसवेन्स आहे ती काय की सेक्टोरियल क्रॉसवेन्स आहे, आणि इट इज प्रेझेंट बिटवीन सब ब्रांचेस ऑफ द रेडियल सेक्टर. आणि मेनली काय आहे की जो हे काय की आर एसचे जे सब ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि मेनली तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकताय की ते प्रेझेंट आहे आर थ्री आणि आर फोर मध्ये, ठीक आहे. म्हणजे नॉर्मली आपण काय म्हटलं की सेक्टोरियल क्रॉसवेन्स आहे ती काय की आर एसच्या सब ब्रांचेस मध्ये प्रेझेंट आहे. सब ब्रांचेस म्हणजे कुठल्या सब ब्रांचेस आहेत, आर थ्री आणि आर फोर याच्यामध्ये जी जो अँगल आहे सॉरी जी क्रॉसवेन्स आहे दॅट इज अ सेक्टोरियल. तर तुम्हाला त्या डायग्राम मध्ये दिसतंय. देन नेक्स्ट आहे रेडिओ मीडियल, दॅट इज द आर एम. इट इज लाईज बिटवीन द रेडियस आणि मीडिया. तर आर एम आहे जी की रेडियस आणि मीडियाच्या मध्ये ती एक लाईन आहे, ती तुम्हाला दिसते बघा आर एम दिसत असेल डायग्राम मध्ये. तर ती जस्ट इन बिटवीन रेडियस आणि मीडिया. देन नेक्स्ट आहे मीडिया क्युबिटल, तर जी प्रेझेंट असते मीडिया आणि क्युबिटसच्या मध्ये, मीडिया क्युबिटल, ठीक आहे, जी प्रेझेंट असते. एम सी यू लिहिले बघा, तर ते प्रेझेंट असते मीडिया आणि क्युबिटसच्या मध्ये, ठीक आहे. तर ह्या सगळ्या क्रॉसवेन्स आहेत. तर बघा की तुम्हाला विंग व्हेनेशनचं स्ट्रक्चर काढा, किंवा हायपोथेटिकल विंग स्ट्रक्चर काढा हे तुम्हाला असते, आणि ते एक्सप्लेन करायचं आहे. जर तुम्हाला डायग्राम आली तर काही ते सगळं इझी आहे. तर मेनली काय की लॉन्जिट्युनल म्हणजे विंगचं स्ट्रक्चर आहे, तर त्याच्यामध्ये मेनली लॉन्जिट्युनल वेन्स आहेत आणि क्रॉसवेन्स आहेत. लॉन्जिट्युनल वेन्स कॅपिटल लेटरमध्ये लिहितात, आणि ज्या क्रॉसवेन्स आहेत त्या स्मॉल लेटरमध्ये लिहितात, ठीक आहे. तर लॉन्जिट्युनल वेन्स काय आहेत की कोस्टा सब कोस्टा, त्याच्यानंतर आहे रेडियस मीडिया क्युबिटस आणि अनल. त्याच्यानंतर ज्या क्रॉसवेन्स आहेत त्या आहेत ह्युमेरियल रेडियल, त्याच्यानंतर सेक्टोरियल, देन रेडिओ मीडियल, देन मीडिया क्युबिटल, ठीक आहे. तर हे आपण काय बघितले, सेकंड पॉइंट बघितलंय विंग स्ट्रक्चर मधला विंग व्हेनेशन, ठीक आहे. तर विंग व्हेनेशन इट इज द अरेंजमेंट ऑफ वेन्स, आणि आता जे आपण अरेंजमेंट बघितली, ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं जातं या स्ट्रक्चरला, किंवा ही जी वेन्सची अरेंजमेंट आहे त्याला काय म्हटलं जाते, विंग व्हेनेशन म्हटलं जाते, ठीक आहे. देन जे आपलं विंगचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आपण तीन पॉइंट बघणार आहे, बेसल आर्टिक्युलेशन, सेकंड पॉइंट आपण बघितलंय विंग व्हेनेशन, आणि थर्ड पॉइंट आहे विंग रिजन. मेनली विंग मध्ये काय असतात की व्हेरियस रिजन प्रेझेंट आहेत जे आपण बघणार आहेत. तर बघा की देर आर फोर डिस्टिंग रिजन प्रेझेंट इन अ इन्सेक्ट विंग, ओके. तर बघा की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मार्जिन्स वेगळे आहेत, ज्या आपण काल बघितल्या होत्या, मार्जिन्स वेगळे आहेत, त्याच्यानंतर अँगल्स वेगळे आहेत, आणि त्याच्यानंतर विंग व्हेनेशन आपण मध्ये बघितले बघा क्रॉस वेन्स आणि लॉन्जिट्युनल वेन्स वेगळे आहेत, थोडस कन्फ्युजन करू नका. आणि त्याच्यानंतर विंग रिजन पण वेगळे आहेत, ठीक आहे. विंग रिजन मध्ये काय आहेत की व्हेरियस फोर रिजन्स आपण बघणार आहेत. आता
बघा की फर्स्ट रिजन आहे दॅट इज द एक्झिलरी रिजन. तर एक ट्रायंगल शेप दिसतं बघा त्या डायग्राम मध्ये बघा, तर तो फर्स्ट रिजन आहे, इट इज द एक्झिलरी एरिया किंवा एक्झिलरी रिजन. तर इथं काय म्हंटल की इट इज अ ट्रायंग्युलर, तो ट्रायंग्युलर शेपचा असतो अँड कंटेन्स एक्झिलरी स्क्लेराइट फॉर द आर्टिक्युलेशन. तर नावातच आहे की ते काय कंटेन करतात की एक्झिलरी स्क्लेराइट, स्क्लेराइट प्लेट इन बॉडी वॉल किंवा व्हेरियस बॉडी वॉल्सच्या एक्झिलरी स्क्लेराइट त्याच्यामध्ये इन्क्लूड असते. तर ह्याला काय म्हटलं जातं या रिजनला एक्झिलरी रिजन, इट इज इन अ ट्रायंग्युलर शेप अँड इट कंटेन्स एक्झिलरी स्क्लेराइट, ते मेनली एक्झिलरी स्क्लेराइट कंटेन करतात. देन सेकंड रिजन आहे दॅट इज द रिमिजियल रिजन. रिमिजियल किंवा त्या डायग्राम मध्ये थोडस ग्रीन कलर मध्ये लिहिले बघा रिमिजियम, तो सगळा पूर्ण एरिया आहे ना, तो सगळा एरिया काय की रिमिजियल आहे किंवा दोन्ही साईडला लिहिले बघा तिथं दोन मध्ये जे डिव्हिजन झाले मीडियन फेक्झियल लाईन जे डिव्हिजन झालंय, पण ते दोन्ही एरिया काय आहेत की रिमिजियम एरिया आहे किंवा त्यालाच काय म्हटलं जातं रिमिजियल एरिया किंवा रिजन. तर इट इज द लार्जेस्ट रिजन ऑफ द विंग, हे काय की विंग्स लार्जेस्ट रिजन आहे ज्याच्यावरती काय प्रेझेंट किंवा हे काय कंटेन करते विंग्स प्रोव्हाइडेड विथ द कोस्टा सब कोस्टा मीडियन क्युबिटस पोस्ट क्युबिटस किंवा वेन्स. म्हणजे नॉर्मली हा जो एरिया आहे रिमिजियम किंवा ह्याला काय म्हटलं जातं रिमिजियल एरिया आहे ह्याच्यावरती काय प्रेझेंट असतात व्हेरियस वेन्स प्रेझेंट असतात ज्या आपण आत्ता बघितले. तर हा काय की लार्जेस्ट एरिया आहे आणि त्याच्यावरती व्हेरियस वेन्स प्रेझेंट असतात. आणि फर्स्ट होता की एक्झिलरी रिजन ट्रायंग्युलर शेप असतो आणि तो मेनली काय कंटेन करतोय की एक्झिलरी स्क्लेराइट कंटेन करतोय. ठीक आहे, तर हे दोन रिजन आपण बघितलेत. देन नेक्स्ट एरिया आहे दॅट इज द व्हॅनस. व्हॅनस एरिया किंवा खाली बघा तिथं ब्ल्यू कलर मध्ये नाव दिले बघा अॅनल एरिया. व्हॅनसला काय म्हटलं जाते अॅनल एरिया. ठीक आहे, तर बघा की या साईडला अॅनल मार्जिन असते अॅनल अँगल असतं की तर इथं काय आहे की अॅनल एरिया आहे. ठीक आहे, तर थोडंसं नॉर्मली विंगचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा. विंगचं स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला आठवलं पाहिजे की मार्जिन कुठल्या असतात इथं कुठल्या अँगल्स असतात. ठीक आहे, तर बघा की इथं काय आहे की अॅनल एरिया आहे आणि अॅनल एरियाला काय म्हटलं जाते व्हॅनस म्हटलं जाते. तर याच्यामध्ये काय आहे की इट इज युजुअली ट्रायंग्युलर. आपण काय की ट्रायंग्युलर शेप तुम्हाला दिसतोय आणि विच इज आर सेपरेटेड फ्रॉम द रिमिजियम. म्हणजे हा काय झालाय की हा जो एरिया आपला रिमिजियल किंवा त्याला काय म्हटलं जाते रिमिजियम हा जो एरिया आहे याच्यापासून हा सेपरेट झालाय बाय मीन्स ऑफ व्हॅनल फोल्ड. कशामुळं व्हॅनल फोल्ड मुळे सेपरेट झालाय अँड द कंटेन्ट अॅनल व्हेन्स आणि ह्याच्यामध्ये काय असतात अॅनल व्हेन्स असतात. ठीक आहे, आताच्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला आठवत असेल बघा की आपण ह्या बघितल्या लॉन्जिट्युनल व्हेन्स मध्ये बघितले अॅनल व्हेन. अॅनल व्हेन किती नंबर असतात 3 नंबर असतात ज्या की या खालच्या साईडला असतात. नॉर्मली विंगचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा अॅनल व्हेन खाली असतात बघा. आणि इथं काय म्हटलंय की जो व्हॅनस एरिया आहे तो पण काय की इट इज आर ट्रायंग्युलर शेप. ट्रायंग्युलर शेप आहे आणि हा काय झालाय की जो रिजन आहे आपला रिमिजियल रिजन आहे त्याच्यापासून सेपरेट झालाय. कशाने सेपरेट झालाय बाय द व्हॅनस फोल्ड. एक फोल्ड झालाय तिथं आणि त्याच्यामुळे सेपरेट झालाय आणि हा जो एरिया आहे तो काय कंटेन करतोय अॅनल व्हेन्स कंटेन करतोय. ठीक आहे, व्हॅनसलाच काय म्हटलंय की अॅनल एरिया पण तुम्ही व्हॅनसला म्हणू शकताय. देन नेक्स्ट किंवा लास्ट एरिया दॅट इज द जुगम एरिया किंवा जुगल रिजन. दोन्ही नावं त्यालाच म्हटली जातात बघा. तिथं जुगल एरिया दिले बघा. ठीक आहे, 3 अॅनल व्हेन्स तुम्हाला दिसत असेल तिथं डॉट डॉट मध्ये जस्ट दाखवलेत बघा. देन बघा की जुगल एरिया इकडचा आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय की इट इज अ स्मॉल मेम्ब्रेनियस एरिया नियर द बेस ऑफ व्हॅनस. जो की स्मॉल एरिया आहे आणि जो व्हॅनसच्या बेसला प्रेझेंट आहे अँड मे बी कंटेन वन ऑर टू जुगल व्हेन्स. आणि ह्याच्यामध्ये काय व्हेरियस व्हेन्स प्रेझेंट असतात त्याला जुगल व्हेन्स म्हटलं जातंय. तर हे व्हेरियस रिजन्स आहेत एक्झिलरी रिजन रिमिजियल रिजन आणि व्हॅनस आणि जुगल रिजन. ठीक आहे, तर मेनली हे तर आपलं काय झालंय की विंग स्ट्रक्चर कम्प्लीट झाले. तर विंग स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला एवढे सगळे पॉइंट लिहायचे आहेत. तर विंग स्ट्रक्चर मध्ये फर्स्टली आपण बघितले बेसल आर्टिक्युलेशन, सेकंड आहे विंग व्हेनेशन आणि लास्ट आहे विंग रिजन. ठीक आहे, तर बेसल आर्टिक्युलेशन म्हणजे फक्त आपण काय बघतोय की जे विंग आहे ते काय की थोरॅक्सला अटॅच आहे बाय व्हेरियस मेम्ब्रेनियस स्क्लेराइट किंवा जो बेसल एरिया आहे जो मेम्ब्रेनियस आहे आणि त्याच्यामध्ये काय आहेत की व्हेरियस स्क्लेराइट प्रेझेंट आहेत आणि त्याला कलेक्टिव्हली काय म्हटलं जाते
टेरिलिया म्हटलं जाते. तर आपण जे बेसल आर्टिक्युलेशन आहे त्याच्यामध्ये जी फक्त बेसची अरेंजमेंट आहे जिथं विंग थोरॅक्सला अटॅच होते, तर ते आपण त्यात जस्ट लिहिणार आहे. त्याच्यानंतर विंग व्हेनेशन आपण बघितलंय. विंग व्हेनेशन इट इज द अरेंजमेंट ऑफ विंग्स. अरेंजमेंट ऑफ विंग्स आपण बघणार आहे. आणि दोन टाइप्स ऑफ वेन्स असतात, लॉन्जिट्युनल आणि क्रॉस वेन्स. तर लॉन्जिट्युनल वेन्स कुठले आहेत कोण सांगणार? लॉन्जिट्युनल वेन्स कुठले आहेत? ठीक आहे. तर काय की हा लॉन्जिट्युनल मे बी तुम्हाला समजलंय, पण ते एकदा डायग्राम काढलं ना तुम्हाला बऱ्यापैकी समजून जाईल. तर अरेंजमेंट ऑफ वेन्स मध्ये दोन टाईप्स ऑफ वेन्स बघतोय आपण, लॉन्जिट्युनल आणि क्रॉस वेन्स. तर कोस्टा, सबकोस्टा, त्याच्यानंतर रेडियस, मीडिया, क्युबिटस आणि अनल ह्या लॉन्जिट्युनल वेन्स आहेत. त्याच्यानंतर क्रॉस वेन्स आहेत फ्युमेरियन, त्याच्यानंतर आहे रेडियल, त्याच्यानंतर आहे सेक्टोरियल, त्याच्यानंतर आहे रेडिओ मीडियल आणि मीडिया क्युबिटल. हे सगळ्या वेन्स आहेत ज्या प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर त्याच्यानंतर लास्ट वन आपण बघतोय की विंग रिजन. तर विंग रिजन मध्ये काय आहेत की व्हेरियस चार रिजन प्रेझेंट आहेत बघा. ऍक्झिलरी रिजन, इमिजियल रिजन आणि व्हॅनस आणि जुगल. ठीक आहे. तर हे व्हेरियस रिजन आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं असेल आणि ते तुम्हाला कधी समजेल जेव्हा तुम्ही ती एक मोठं विंग काढायचं आणि त्याच्यामधले जे आतले जे सगळ्या विंग्स आहेत ते तुम्ही स्वतः काढून बघा, म्हणजे ते तुम्हाला समजेल. आणि त्याच्यानंतर जे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे ते काय वाचायची गरज नाहीये. फक्त आपल्याला जर माहित असेल की कशावर कुठला चार्ज असतोय ते माहित असलं आणि सगळ्या विंग्स आपल्याला येत असल्या तर काही एक्सप्लेनेशन आहे ते रीड करायची काही गरज नाही. ठीक आहे. तर एकदा काढून बघा, नाही समजलं तर मला परत विचारा. आणि जी सेकंड डायग्राम आहे ज्याच्यामध्ये मीडियाचं पूर्ण डिव्हिजन आहे ती काढायची. ठीक आहे. तर काढून बघा तुम्ही. आणि बघा की नेक्स्ट आपण पॉइंट बघतोय मॉडिफिकेशन ऑफ विंग. जसं आपण अँटीनीमध्ये बघितले, लेग्स मध्ये बघितले. ठीक आहे. तसं आपण त्याच्यामध्ये बघतोय की विंगचं मॉडिफिकेशन. तर व्हेरियस विंग्स मॉडिफाईड झाले फॉर द स्पेशल कॅरेक्टर किंवा त्यांच्या याच्यामध्ये झालेत बघा. तर फर्स्ट विंग टाईप आहे दॅट इज द टेग्मिना टाईप ऑफ विंग किंवा टेग्मिनेटेड विंग्स म्हटलं जातंय, विच इज आर प्रेझेंट इन अ कॉक्रोच, मॅन्टीड आणि ग्रॉसऑफर. ठीक आहे. तर कॉक्रोच मध्ये कुठले विंग्स प्रेझेंट असतात? टेग्मिना टाईप ऑफ विंग्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय असतं बघा, त्यांचं जे फर्स्ट फेअर आहे, फर्स्ट फेअर म्हणजे काय? फोर विंग पुढचं विंग, फोर विंग. ठीक आहे. जिथे जिथं फर्स्ट फेअर येईल ना, मे बी तो फर्स्ट फेअर लिहिले ना, फर्स्ट फेअर म्हणजे काय? फोर विंग. ठीक आहे. आणि सेकंड फेअर म्हणजे हाइंड विंग. तर याच्यामध्ये काय की टेग्मिना टाइप ऑफ विंग मध्ये काय झालंय की फर्स्ट फेअर ऑफ विंग इज अ हार्डन अँड अ लेदरी इन कन्सिस्टन्सी. जे त्यांचं फोर विंग्स आहे, ते फोर विंग्स आहे ते मेनली लेदरी कन्सिस्टन्सी आहे. आणि सच अ लेदरी कन्सिस्टन्सी नोन ऍज अ टेग्मिना. तर त्या लेदरी कन्सिस्टन्सीला किंवा हार्डन झालेला जे विंग आहे, फोर विंग झाले हे, आणि त्याला काय म्हटलं जातंय? टेग्मिना म्हटलं जातंय. आणि फोर विंग प्रोटेक्ट द मेम्ब्रियनियस हाइंड विंग. आणि मेम्ब्रियनियस हाइंड विंगला फोर विंग प्रोटेक्ट करते. ठीक आहे. जेव्हा आपण जेव्हा ऑर्डर डिक्टोप्टेरा बघितलंय, आणि डिक्टोप्टेरा मध्ये काय आहे की विंग कॉक्रोच आहेत, आणि कॉक्रोचचे आपण त्या दिवशी विंग्स बघितले. तर कॉक्रोच मध्ये काय असतं की त्यांचे जे फोर विंग्स आहे ते फोर विंग मेनली टेग्मिना टाईप आहे. ठीक आहे. फोर विंग्स टेग्मिना टाईप आहे. आणि त्यांचं जे हाइंड विंग आहे, हाइंड विंग ते काय की मेम्ब्रियनियस टाईप आहे. ठीक आहे. तर कॉक्रोच मध्ये फोर विंग टेग्मिना आणि हाइंड विंग मेम्ब्रियनियस आहे. ठीक आहे. तर पण नॉर्मली तुम्हाला जर विचारलं की कॉक्रोच मध्ये कुठल्या टाईपचे विंग प्रेझेंट आहेत, तर काय आहेत की टेग्मिना टाईप ऑफ विंग प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आणि अजून एक टाईप आहे मेम्ब्रियनियस विंग्स, ज्याच्यामध्ये काय असतील की दोन्ही विंग्स मेम्ब्रियनियस असतील. ठीक आहे. पण नॉर्मली तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही टेग्मिनाच सांगाल, आणि इंडिकेटर थोडं सांगायचं असेल तर तुम्ही आणखी सांगू शकताय. तर फोर विंग्स काय असते की टेग्मिना टाईप असते. आणि टेग्मिना म्हणजे काय? इट इज हॅव्हिंग द लेदरी कन्सिस्टन्सी. लेदरी कन्सिस्टन्सीमध्ये ते तुम्हाला दिसतं डायग्राम मध्ये पण तुम्हाला दिसेल असेल, त्याला तिथं काय म्हटलं की टेग्मेन किंवा टेग्मिनेटेड म्हणू शकताय. आणि मेनली याचं फंक्शन काय किंवा ते काय करते की ते प्रोटेक्टिंग द हाइंड विंग, ते हाइंड विंगला प्रोटेक्ट करते. आणि हाइंड विंग काय की मेम्ब्रियनियस साईडचा आहे आणि जे प्रोटेक्ट करते. तर टेग्मिना टाईप ऑफ विंग्स आर प्रेझेंट इन अ ग्रॉसऑफर अँड द
कॉक्रोच. ठीक आहे, तर ह्या डायग्राम मध्ये फर्स्ट आहे जो ग्रॉस ओव्हर आहे, त्याच्यानंतर सेकंड तुम्हाला हे बघायला मिळत आहेत की कॉक्रोचचे विंग्स बघायला मिळत आहे. देन नेक्स्ट आहे इलेक्ट्रा टाइप ऑफ विंग्स. इलेक्ट्रा टाइप ऑफ विंग्स विच इज आर प्रेझेंट इन अ बीटल, जे प्रेझेंट असतात बीटल्स मध्ये. बीटल्स कुठले पण बीटल्स असतील, जसं रायनोसरस बीटल्स असतील, ब्लिस्टर बीटल असतील, पोलू बीटल असेल, कुठलाही बीटल असेल, तर बीटलमध्ये जे विंग मॉडिफिकेशन झालंय ते कुठले, दॅट इज द इलेक्ट्रा टाइप ऑफ विंग्स प्रेझेंट आहेत. तर याच्यामध्ये काय की त्यांचं जे फर्स्ट पेअर ऑफ विंग इज हार्डन टू फॉर्म द हॉर्नी शीथ. फर्स्ट पेअर म्हणजे काय, फोर विंग. तर बीटलमध्ये बघा की त्यांचं जे फोर विंग्स आहेत ते कशामध्ये झाले की विच इज आर मॉडिफाईड इन टू हार्डन, हार्ड झाले आणि टू फॉर्मिंग द हॉर्नी शीथ. हॉर्नी शीथ मध्ये डेव्हलप झालंय आणि विच प्रोटेक्ट द मेम्ब्रेनियस हाइंड विंग. तर याच्यामध्ये पण जस्टली तेच आहे की त्यांचं जे पुढचं विंग्स आहे, म्हणजे याच्यामध्ये काय झालं बघा की कॉक्रोच मध्ये काय झालंय की हार्ड झालंय, पण त्याच्यामध्ये काय की लेदरी कन्सिस्टन्सी आहे. आणि बीटल्स मध्ये काय की इट इज हार्डन आणि फॉर्म द हॉर्नी शीथ. हॉर्नी शीथ मध्ये फॉर्म झाले आणि हिथं पण काय की ते प्रोटेक्ट द हाइंड विंग, जे की हाइंड विंग्स ला प्रोटेक्ट करते. आणि त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवले की फर्स्ट पेअर ऑफ बीटल्स किंवा दॅट इज द इलेक्ट्रा. ठीक आहे, तर जसं बघा की काल आपण बघितले लेग मध्ये, लेग मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा कुठलं लेग मॉडिफाईड झाले, म्हणजे फर्स्ट पेअर की सेकंड पेअर, ठीक आहे, फोर किंवा हाइंड, तसं तुम्हाला इथं पण लक्षात ठेवायचं. तर आतापर्यंत आपण बघितले फर्स्ट पेअर दॅट इज द फोर विंग मॉडिफाईड झाले. देन हे आहे इलेक्ट्रा विच इज आर प्रेझेंट इन बीटल्स अँड विव्हिल्स ऑल्सो. ठीक आहे, तर बघा की ऑर्डर कोलेप्टेरा, कोलेप्टेरा मध्ये काय येतात की मेनली बीटल्स आणि विव्हिल्स येतात. आणि बीटल्स आणि विव्हिल्सची विंग मॉडिफिकेशन कसलं आहे, दॅट इज द इलेक्ट्रा टाइप ऑफ विंग मॉडिफिकेशन. देन थर्ड आहे हेमीइलेक्ट्रा. हेमीइलेक्ट्रा विच इज आर प्रेझेंट इन अ बग, जे बग्स मध्ये प्रेझेंट असते. मग त्याच्यामध्ये काही असेल रेड कॉटन बग किंवा मिली बग, जे सगळे ज्यांच्या नावामध्ये बग्स येते ते. तर त्याच्यामध्ये काय बघा की द फोर विंग्स आर थिकन ऍट द बेस अँड द मेम्ब्रेनियस अपायकली. तर हे काय की त्यांचं फोर विंग्स आहे ते थिकन झाले ऍट द बेसला आणि अपायकली ते काय की मेम्ब्रेनियस आहेत. आणि मेनली हेमीइलेक्ट्राचं एक्झाम्पल आहे बग. तर हे जे आहेत ना विंग्स आहेत, त्याच्यावरती काही तुम्हाला मोठा क्वेश्चन नाहीये, पण हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला स्पॉटिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला रेड कॉटन बग ठेवला तर तुम्हाला काय विचारणार की विच टाइप ऑफ विंग्स आर प्रेझेंट. ठीक आहे, दॅट इज अ हेमीइलेक्ट्रा टाइप ऑफ विंग्स आर प्रेझेंट इन अ रेड कॉटन बग. हा कुठला इन्सेक्ट आहे, दॅट इज अ रेड कॉटन बग. हा इन्सेक्ट आहे रेड कॉटन बग. आणि बग मध्ये जे विंग टाइप्स आहेत ते काय आहेत की हेमीइलेक्ट्रा टाइप ऑफ विंग्स प्रेझेंट आहेत. देन हल्टर्स, नेक्स्ट टाइप आहेत हल्टर्स. हल्टर्स आर प्रेझेंट इन अ हाऊस प्लांट. फार इम्पॉर्टंट आहे हल्टर. तुम्हाला विचारलं जात आहे की हल्टर्स कशामध्ये प्रेझेंट असतात, हल्टर हाऊस फ्लाय मध्ये प्रेझेंट असतात. ओके, हाऊस फ्लायला किती विंग्स असतात, हाऊस फ्लायला काल बघितले आपण, हाऊस फ्लायला किती विंग्स असतात काल बघितलं आपण, स्टार्टिंग जे इंट्रोडक्शन आपण बघितलंय त्यातच बघितलंय वन पेअर ऑफ विंग्स. दॅट इज द वन पेअर ऑफ विंग्स प्रेझेंट असते हाऊस फ्लायला. तर बघा की आता आपण बघू की कसं आहे ते. तर मेनली काय की जे हाऊस फ्लायज आहेत त्याच्यामध्ये हल्टर्स प्रेझेंट असतात. आणि हल्टर्स म्हणजे काय की द फर्स्ट पेअर ऑफ विंग्स इज अ वेल डेव्हलप्ड. त्यांची जी फर्स्ट पेअर ऑफ विंग्स आहे ती काय की वेल डेव्हलप्ड आहे. आणि त्यांचं जे हाइंड खालचं हाइंड पेअर आहे किंवा हाइंड विंग्स आहे विच इज आर रिड्युस्ड टू डंबेल शेप्ड अँड फ्लेशी लोब नोन एज अ हल्टर्स. ओके, म्हणजे तुम्हाला काय की जे हल्टर्स काय आहेत की इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ अ हाइंड विंग. पहिला लक्षात ठेवा हल्टर्स काय आहेत की हाइंड विंगचं मॉडिफिकेशन आहे, हाइंड विंगचं मॉडिफिकेशन आहे. आणि हाइंड विंग्स मध्ये काय झालंय की एक रिड्यूस स्ट्रक्चर तयार झाले की त्यांची जी हाइंड पेअर आहे किंवा हाइंड विंग्स आहे ते काय झाले की रिड्यूस झाले. आणि काय झालंय डंबेल शेप्ड मध्ये त्याचं शेप झालाय डंबेल शेप किंवा फ्लेशी लोब तयार झाले. आणि त्यालाच काय म्हटलं जात आहे हल्टर. हल्टर किंवा त्याला बॅलन्सर म्हटलं जात आहे. आणि ऍज अ बॅलन्सिंग ऍक्ट करते इन अ हाऊस फ्लाय मध्ये.
तर बघा की हल्टर्स इट इज प्रेझेंट इन अ हाऊस फ्लाय, आणि हाऊस फ्लाय मध्ये काय की त्यांचं जे फर्स्ट पेअर आहे विच इज आर वेल डेव्हलप्ड, विच इज आर वेल डेव्हलप्ड, म्हणूनच आपण काय म्हटलं की वन पेअर ऑफ विंग्स प्रेझेंट असते हाऊस फ्लाय आणि मस्किटो मध्ये. आणि त्यांचं जे हाइंड पेअर आहे किंवा हाइंड विंग्स आहे त्याच्यामध्ये काय झालं की विच इज आर डंबेल शेप्ड किंवा फ्लेशी लोब तयार झालंय, आणि त्याला काय म्हटलं जात आहे हल्टर म्हटलं जात आहे. तर हाइंड विंग्स ऑफ हाऊस फ्लाय इट इज मॉडिफाईड इन टू हल्टर्स. देन हल्टरचं फंक्शन काय आहे की इट इज ऍक्ट ऍज अ बॅलन्सिंग ऑर्गन अँड द प्रोव्हाइड नीडेड सुटेबिलिटी ड्युरिंग द फ्लाईट. तर मेनली हल्टर जे आहेत ते हाऊस फ्लाय मध्ये प्रेझेंट असतात आणि दे ऍक्ट ऍज अ बॅलन्सिंग ऑर्गन. तर त्यांच्यामध्ये बॅलन्सिंग ऑर्गन म्हणून ते वर्क करतात. किंवा ठीक आहे, तर या डायग्राम मध्ये पण तुम्हाला हल्टर असतील. किंवा नेक्स्ट या डायग्राम मध्ये बघा की चौकोन दाखवले बघा ते स्मॉल डंबेल शेप्ड जे तयार झाले त्याला काय म्हटले की फ्लेशी लोब तयार झाले त्याला म्हटले हल्टर. किंवा ह्या डायग्राम मध्ये पण तुम्हाला बऱ्यापैकी दिसते बघा. ठीक आहे, तर हे हल्टर्स आहेत. हल्टर्स इज अ बॅलन्सिंग ऑर्गन किंवा इट इज द मॉडिफिकेशन ऑफ हाइंड विंग्स ऑफ हाऊस फ्लाय. देन बघा की नेक्स्ट टाइप आहे दॅट इज द फिंगर्ड विंग किंवा फ्रिंज विंग्स असतात, म्हणजे पसरलेले विंग्स आहेत जसं जे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत आहेत. तर हे जे विंग्स असतात तर त्याचं एक्झाम्पल आहे थ्रिप्स, आणि थ्रिप्सचे ऑर्डर आहे थायसनोप्टेरा. आपण हे बघितले बघा. तर फिंगर्ड विंग्स मध्ये काय असतं की द विंग्स आर व्हेरी नॅरो अँड लॉंग अँड द बियर द लॉंग हेअर्स अलॉंग विथ देअर बोथ द मार्जिन. हे जे विंग्स असतात ते नॅरो शेपमध्ये असतात किंवा विच इज बेरिंग द किंवा त्याच्यावरती काय प्रेझेंट असतात लॉंग हेअर्स प्रेझेंट असतात अलॉंग द बोथ द मार्जिन. किंवा याच्यामध्ये काय म्हटलंय अजून हायली रिड्यूस्ड व्हेनेशन. हा, आणि याच्यामध्ये काय असतं की त्यांचं जे व्हेनेशन असतंय म्हणजे आता आपण जे स्ट्रक्चर बघितलं क्रॉस वेन्स आणि लॉन्जिट्युडनल वेन्स ते काय ह्याच्यामध्ये काय की वेल डेव्हलप्ड नसतंय किंवा हायली रिड्यूस्ड असतंय स्ट्रक्चर. देन विंग्स आर फिंगर्ड विथ लॉंग मार्जिनल हेअर्स गिविंग द फिदर लाईक अपिरियन्स. ठीक आहे, त्यांचं जे विंग तुम्हाला दिसत असेल पसरलेले विंग्स आहेत जे आपल्याला कसे दिसत आहेत ऍज लाईक फिदर सारखे आपल्याला दिसत आहेत. देन ह्यांचे जे विंग्स आहेत बोथ आर विंग्स ऑफ थ्रिप्स आर हेअरी स्ट्रक्चर किंवा फिदर लाईक स्ट्रक्चर. म्हणजे असं नाही की याच्यामध्ये फोर विंग्स आणि हाइंड विंग्स वगैरे नाहीये. तर याच्यामध्ये काय असते की त्यांचे जे दोन्ही विंग्स आहेत ते काय की हेअर मार्जिनला हेअर प्रेझेंट असतात आणि तुम्हाला फिदर लाईक दिसतं. देन नेक्स्ट टाइप आहे दॅट इज द स्केली विंग्स, आणि स्केली विंग्स प्रेझेंट असतात इन बटरफ्लायज आणि मॉथ. आणि त्यांच्यामध्ये पण त्यांच्या दोन्ही पेअर म्हणजे बोथ द विंग्स ऑफ द मॉथ अँड बटरफ्लायज आर हॅव्हिंग द स्केली स्ट्रक्चर. तर स्केली स्ट्रक्चर काय की दे आर हॅव्हिंग द विंग्स कवर्डेड विथ स्केल्स. त्यांच्या जे विंग्स आहेत त्याच्यावरती स्केल्स प्रेझेंट असतात. किंवा जस्ट तुम्ही कधी बटरफ्लाय पकडायचं जर ट्राय केला असेल तर बघा की तुमच्या हाताला त्याचं हे लागतंय जसं मी पकडलं तर त्याला बघा की तुमच्या हाताला त्याला स्केल्स लागतात किंवा थोडस कलर लागतंय बघा. तर ठीक आहे, तर हे विंग्स प्रेझेंट असतात बटरफ्लायज आणि मॉथ मध्ये. आणि हा जे आहे हे इमेज आहे, नॉर्मली तुम्हाला बटरफ्लाय ओळखते तर हे काय की बटरफ्लाय आहे. त्याच्यानंतर हे जे आहे मॉथ आणि बटरफ्लाय. ठीक आहे, तर हा काय की हा मॉथ आहे. ठीक आहे, तर बघा की हा जे बटरफ्लायज असतात तर बटरफ्लायज कधी प्रेझेंट असतात नाईटला असतात का सकाळी असतात, आणि मॉथ्स कधी प्रेझेंट असतात माहिती का? मॉथ्स आणि बटरफ्लायची ऑर्डर काय? मॉथ्स आणि बटरफ्लाय ऑर्डर लिपिडोप्टेरा. ओके, त्याच्यानंतर बटरफ्लाय बघितलेत का तुम्ही? कधी बघितले तुम्ही बटरफ्लाय? डे टाइम. हा, डे टाइम ला असतात. आणि मॉथ बघितलेत का आधी? ठीक आहे, तर तुम्ही थोडस जाऊन बघा किंवा तुम्हाला मॉथ्स आणि बटरफ्लाय मधला डिफरन्स ओळखायला यायला हवा आहे. जेव्हा आपण ऑर्डर लिपिडोप्टेरा बघणार आहे तर अजून आपण सगळे कॅरेक्टर बघणार आहे. तर बघा की लिपिडोप्टेरा मध्ये काय की मॉथ्स आणि बटरफ्लाय येतात, आणि जे बटरफ्लाय आहेत त्यांचं जे बिहेवियर आहे ते डायरुनल आहे. डायरुनल म्हणजे जे सकाळी असतात ते ऍक्टिव्ह इन अ डे टाइम. आणि जे मॉथ्स आहेत त्यांचं बिहेवियर आहे ते नॉक्टेरियल टाइपचं आहे, म्हणजे दे आर ऍक्टिव्ह इन ड्युरिंग द नाईट पिरियड मध्ये किंवा नाईट डे नाईट पिरियड मध्ये असतात. जसं फॉर एक्झाम्पल मे बी तुम्ही बघू शकता, तुम्ही जस्ट ऑब्झर्व करत असाल तर बघा की लाईटच्या खाली तुम्हाला बरेचसे छोटे इन्सेक्ट दिसत आहेत, तर ते बीटल्स असतात. बीटल्स आता तुम्हाला ओळखत असतील.
ओळखत नसेल तर जाऊन बघा बीटल्स कुठल्या टाईपचे असतात किंवा त्यांचं विंग्स कसं असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की थोडेसे म्हणजे रात्री जे दिसतात फुलपाखरासारखं दिसते ते काय बटरफ्लाय नसतात, तर ते काय असतात मॉथ्स असतात, हे आपल्याला बऱ्यापैकी नाईट टाईमला दिसतात, ठीक आहे. तर बटरफ्लायस आणि मॉथ्स मध्ये स्केली विंग प्रेझेंट असतात. देन नेक्स्ट टाइम मेम्ब्रानियस विंग. तर मेम्ब्रानियस विंग मेनली कशामध्ये प्रेझेंट असतात, ड्रॅगन फ्लाय, हनी बी, टर्माइट, वास्प आणि बी, म्हणजे मेनली ऑर्डर हायमेनोप्टेरा मध्ये प्रेझेंट असतात. ड्रॅगन फ्लायचे ऑर्डर आहे ओडोनाटा, हनीबीचे हायमेनोप्टेरा, टर्माइटचे आयसोप्टेरा, वास्पची हायमेनोप्टेरा आहे, बीची हायमेनोप्टेरा आहे, ठीक आहे. तर असं इन्सेक्ट बघितलं की आपल्याला ऑर्डर आयला पाहिजे. तर ह्या मेम्ब्रानियसचे हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर बघा की द विंग्स आर एन्टायरली मेम्ब्रानियस विथ अ क्लिअर व्हेनेशन. तर मेनली मेम्ब्रानियस विंग्स मध्ये काय असते की हे मेम्ब्रानियस टाईप्स ऑफ विंग्स आहेत आणि मेनली याच्यामध्ये काय की त्यांचं जे व्हेनेशन आहे म्हणजे जे आपण आता बघितलंय ते प्रॉपरली क्लिअर व्हेनेशन तुम्हाला पाहायला मिळतंय. जसं बघा की सेकंड डायग्राम मध्ये किंवा फर्स्ट डायग्राम मध्ये बघा हे काय की आतलं स्ट्रक्चर आहे सगळं. तर जर सेकंड डायग्राम मध्ये बघा की हे जे हे विंग्स आहेत ते कशाचं आहे की ड्रॅगन फ्लायचं विंग्स आहे बघा आणि त्याच्यावरती सगळे विंग्स प्रेझेंट आहेत. तर ह्याच्यामध्ये किंवा मेम्ब्रेनियस विंग्स मध्ये क्लिअर व्हेनेशन तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि हा जो पिगमेंटेड स्पॉट आहे तो काय आहे, जो पिगमेंटेड स्पॉट आहे तो काय की टेरोस्टिग्मा आहे, काल आपण बघितले. तर जो की प्रेझेंट असतोय कशावरती, जो कशावरती प्रेझेंट असतोय, टेरोस्टिग्मा कोस्टल मार्जिनवर. हा टेरोस्टिग्मा कोस्टल मार्जिनवरती प्रेझेंट आणि स्पेशली तो म्हणजे टेरोस्टिग्मा मेनली तुम्हाला कुठल्या ऑर्डर मध्ये बघायला मिळतोय, ऑर्डर ओडोनाटा मध्ये बघायला मिळतोय. आणि ओडोनाटाचं एक्झाम्पल आहे ड्रॅगन फ्लाय आणि डॅमसेल फ्लाय. नेक्स्ट लेक्चरला आपण ऑर्डर ओडोनाटा बघणार आहे तेव्हा आणखी तुम्हाला कळेल. तर अगेन हे जे इन्सेक्ट आहेत जे की ज्यांचं विंग टाईप आहे मेम्ब्रानियस, ओके. तर दुसरे बघितले तुम्ही, हा जी लास्टची डायग्राम आहे बघा ज्याचे व्हाईट कलरचे विंग्स दिसतात, तर ते जे विंग्स आहेत किंवा ते जे इन्सेक्ट आहेत ते टर्माइटची अडल्ट स्टेज आहे. मे बी तुम्ही बघितली नसेल किंवा तुम्ही सर्च करून तुम्ही बघू शकताय की टर्माइटची अडल्ट स्टेज मेनली नॉर्मली तुम्ही काय बघितलंय टर्माइट एकतर वूड मध्ये वगैरे याच्यामध्ये बघितले, पण त्यांची अडल्ट स्टेज एकदा बघा. आणि टर्माइट मध्ये कसले डेसिडियस विंग्स कशामध्ये प्रेझेंट असतात, डेसिडियस म्हणजे ठराविक कालावधीनंतर निघून जाणारे विंग्स कशामध्ये प्रेझेंट असतात, डेसिडियस विंग्स प्रेझेंट असतात टर्माइट आणि अँट मध्ये, ठीक आहे. ठीक आहे अजून थोडा वेळ. त्याच्यानंतर हे सगळे टाइप्स आपण बघितले विथ देअर एक्झाम्पल, तर हेही फार इम्पॉर्टंट आहे कशामध्ये कुठले विंग्स प्रेझेंट आहेत हे त्याच्यावरती बरस तुम्हाला स्पॉटिंग असतंय. देन नेक्स्ट आणि लास्ट पॉइंट आपण बघतोय दॅट इज द विंग कपलिंग अपॅरेटस. तर हे काय की लास्ट विंग कपलिंग अपॅरेटस प्रेझेंट आहेत बरेच, दॅट इज चार पाच विंग कपलिंग अपॅरेटस प्रेझेंट आहे. तर हे वेगळं आहे बघा, मगाशी आपण काय बघितलंय इट इज द मॉडिफिकेशन ऑफ विंग्स किंवा टाइप्स ऑफ विंग्स बघितले, मॉडिफिकेशन किंवा टाइप्स म्हणू शकताय मगाशी जे बघितले आता. देन आपण बघतोय की लास्ट पॉइंट आहे दॅट इज द विंग कपलिंग अपॅरेटस. तर विंग कपलिंग अपॅरेटस वेगळे आहेत, तर याच्यामध्ये काय आहे की बोथ द प्रिमिटिव्ह इन्सेक्ट मध्ये काय होतं की त्यांच्या ज्या बोथ द पेअर्स ऑफ विंग्स आहेत विच इज आर मूव्स इंडिपेंडेंटली. तर त्यांच्या ज्या दोन पेअर्स होत्या म्हणजे दोन पेअर्स म्हणजे काय फोर विंग्स आणि हाइंड विंग, हे काय की इंडिपेंडेंटली म्हणजे वेगवेगळं त्यांचं ते वर्क करत होत्या. पण काय की फॉर द टेकिंग द फ्लाईट, पण जर इन्सेक्टला उडायचं असेल किंवा फ्लाईट करायचं असेल तर दे नीड टू कीप द बोथ द फोर अँड हाइंड विंग्स आर टुगेदर ऍज अ सिंगल युनिट. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपण पुढे बघणार आहेत बघा ज्या विंग कपलिंग अपॅरेटस बघणार आहेत जसं की बटरफ्लायज मध्ये आहेत किंवा हेप्लॉइड मॉल्स मध्ये वगैरे आहेत. तर बरे थोडेफार असे इन्सेक्ट होते की ज्याच्यामध्ये काय गरज होते की त्यांचे जे दोन्ही पेअर्स आहेत फोर विंग्स आणि हाइंड विंग दे कीप बोथ द पेअर्स टुगेदर ऍज अ सिंगल युनिट. तर ऍज अ सिंगल युनिट म्हणून ते काय करतात की वर्क करतात आणि हे दोन विंग्स कनेक्ट करण्यासाठी किंवा एका सिंगल युनिट करण्यासाठी एक म्हणजे एक स्ट्रक्चर फॉर्म होते थोडेफार इन्सेक्ट मध्ये. तर त्याच्यामध्ये काय की एक लोब तयार होते किंवा ब्रिस्टल तयार होते किंवा हेअर्स किंवा स्पाइन्स असे स्ट्रक्चर तयार होतात आणि काय करतात की दे आर हेल्पिंग द
wings to be together are known as a wing coupling apparatus किंवा wing coupling organ. तर त्याला त्या mechanism ला काय म्हटलं जातं, wing coupling apparatus. ठीक आहे, तर बघा तिथं मीनिंग वरून तुम्हाला लक्षात येते की कपलिंग दॅट इज दोन जे विंग्स आहेत, फोर विंग्स आणि हाइंड विंग्स, त्यांना एकत्र करून ठेवण्यासाठी व्हेरियस स्ट्रक्चर डेव्हलप झाले. जसं की जे इन द फॉर्म मध्ये काय असतील की व्हेरियस लोब्स असतील किंवा ब्रिस्टल शेपमध्ये किंवा व्हेरियस हेअर्स असतील किंवा स्पाइन्स प्रेझेंट असतील. जसं बघा की आपण बघणार आहे पुढे अनिवीमध्ये वगैरे हॅम्युली प्रेझेंट असतात, आणि हॅम्युली म्हणजे हुक लाईक स्ट्रक्चर असते जे काय करते की त्यांचं फोर विंग आणि हाइंड विंग्सला कनेक्ट करते. ठीक आहे, आपण पुढे बघणार आहे. तर या मेकॅनिझमला काय म्हटलं जाते, विंग कपलिंग अपॅरेटस म्हटलं जाते. फॉर द टेकिंग द फाईट द इन्सेक्ट नीड टू कीप द बोथ द पेअर्स दॅट इज द हाइंड विंग्स आणि फोर विंग्स आर टुगेदर ऍज अ सिंगल युनिट. सिंगल युनिटमध्ये त्यांना कनेक्ट करते आणि असं जे स्ट्रक्चर होते ते आपण बघणार आहे. तर फर्स्ट टाईप आहे दॅट इज द जुगेट टाईप ऑफ विंग कपलिंग अपॅरेटस. आपण काय बघतोय, विंग कपलिंग अपॅरेटस फर्स्ट आहे दॅट इज द जुगेट टाईप. तर जुगेट टाईप मध्ये काय असतं की द कोस्टल मार्जिन, आता आपल्याला म्हणजे मी कोस्टल मार्जिन म्हटलं तर आपल्याला डायग्राम मध्ये आठवायला पाहिजे की कोस्टल मार्जिन कुठल्या साईडला असती. ठीक आहे, तर म्हणजे ते जर तुम्हाला आठवत असेल तरच तुम्हाला पुढचं स्ट्रक्चर कळतील किंवा पुढे काय म्हटलंय ते समजेल. आता जर तुम्हाला माहितच नसेल कोस्टल मार्जिनची पोझिशन काय आहे तर तुम्हाला ते नाही समजणार. तर आता जस्ट आठवा की कोस्टल मार्जिनची पोझिशन कुठे आहे. तर त्याच्यामध्ये बघा की द कोस्टल मार्जिन ऑफ फ्रंट विंग. ठीक आहे, म्हणजे त्यांचं जे फोर विंग्स आहे त्याची कोस्टल मार्जिन आहे विच इज पजेस ए स्मॉल लोब ऍट इट बेस. ठीक आहे, जिथं बघा तुम्हाला आठवत असेल बघा ह्युमेरियल अँगल कुठं असतोय, कोस्टल मार्जिन वरतीच असतं, बेसला असतं बघा. ठीक आहे, तर कोस्टल मार्जिनच्या बेसला, फ्रंट विंगच्या कोस्टल मार्जिनच्या बेसला एक काय होतं की लोब तयार होते ऍट इट बेस कॉल्ड एज अ फिब्युला. आणि त्या लोबला काय म्हटलं जाते, फिब्युला म्हटलं जाते. अँड विच इज आर रेस्ट ऑन द सर्फेस ऑफ हाइंड विंग. ओके, आणि हे जे आहे ते काय होते की विच इज आर रेस्ट ऑन, म्हणजे जे जस्ट तुम्ही ओव्हरलॅप म्हणू शकताय की विच इज आर रेस्ट ऑन अ सर्फेस ऑफ हाइंड विंग, म्हणजे की कोस्टल मार्जिन ऑफ अ फ्रंट विंग इज आर रेस्ट ऑन अ सर्फेस ऑफ हाइंड विंग. हाइंड विंगच्या सर्फेस वरती म्हणजे एकावर एक विंग आहे जस्ट यात एवढंच आहे त्यात. विच इज आर अ जुगेट टाईप ऑफ, आणि मेनली हे प्रेझेंट असते इन प्रिमेंटिव्ह लिपिडोप्टेरन्स दॅट इज द फिब्युलेट म्हटलं तरी चालतंय, कारण ते काय की त्यांचं जे पुढचं जे टाईप आहे म्हणजे इटी पॉझिटिव्ह लो पॅटिट बेस, आणि त्या बेसला काय म्हटलं जातं, फिब्युला म्हटलं जातं. तुम्ही फिब्युलेट टाईप म्हटलं तरी चालेल, आणि तुम्ही जर नोट्स घेऊन बसला असाल तर नोट्स मध्ये काय आहे की तिथं फिब्युलेट टाईप ऑफ तिथं नाव आहे. नोट्स घेऊन बसलाय तुम्ही, पण आहे तिथं फिब्युलेट टाईप म्हटलं तरी चालेल. मे बी त्या नोट्स मध्ये ना चार टाईप्स असतील. ठीक आहे, तर फिब्युला म्हणजे काय की फिब्युलेट टाईप म्हटलं तरी चालेल तुम्ही याला, कारण इथंच काय म्हटलंय की बघा की द कोस्टल मार्जिन ऑफ फ्रंट विंग पजेस ए स्लोब. जी कोस्टल मार्जिन ऑफ फर्स्ट विंग्स आहे त्याचे जी लोब आहे त्याच्या बेसला काय म्हटलं जातं, फिब्युला म्हटलं जातं. आणि फिब्युलेट टाईप ऑफ म्हटलं तरी तुम्ही चालेल, जुगेटला तुम्ही दुसरं नाव फिब्युलेट म्हटलं तरी चालेल. किंवा या डायग्राम मध्ये बघा की काय म्हटलं की दोन जे विंग्स आहेत कोस्टल मार्जिन ऑफ फोर विंग. ओके, देन दॅट इज द फोर विंग्स जस्ट ओव्हरलॅप होते हँड विंग्स वरती, आणि हे काय जुगल कपलिंग आहे. तर आपण तुम्हाला त्याच्यावरती पण काय मोठा क्वेश्चन नाहीये, जस्ट तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा वन लाईन सेंटर मध्ये क्वेश्चन तुम्हाला असतील. देन बघा की फ्रिनेट टाईप ऑफ विंग कपलिंग अपॅरेटस. तर फ्रिनेट म्हणजे काय की याच्यामध्ये काय की द हाइंड विंग्स बिअर अ स्ट्रॉंग स्पाइन लाईक ऑर्गन ऑर अ ग्रुप ऑफ ब्रिस्टल्स ऍट अ ह्युमेरियल अँगल सच स्पाइन्स इज कॉल्ड एज अ फिन्युलम. ओके, तर हे काय की फ्रिनेट टाईप ऑफ विंग कपलिंग अपॅरेटस आहे विच इज आर प्रेझेंट इन अ मॉथ. ठीक आहे, तर मॉथ मध्ये विंग टाईप कुठला प्रेझेंट आहे, मॉथ मध्ये विंग टाईप कुठला प्रेझेंट आहे, मॉथ आणि बटरफ्लाईज मध्ये विंग कसले प्रेझेंट असतात. ठीक आहे,
स्केली विंग प्रेझेंट असतात. मॉथ्स आणि बटरफ्लाय मध्ये काय आहेत की स्केली विंग प्रेझेंट असतात आणि विंग कपलिंग अपॅरेटस कुठलं प्रेझेंट असते मॉथ मध्ये, दॅट इज द फिनेट टाइप ऑफ विंग कपलिंग अपॅरेटस प्रेझेंट असते. आणि ह्याच्यामध्ये काय आहे की त्यांचं जे हाइंड विंग्स आहे विच इज आर बेअरिंग द स्ट्रॉंग स्पाइन लाईक ऑर्गन, त्याच्यामध्ये स्पाइन लाईक ऑर्गन प्रेझेंट असतात विच इज आर ग्रुप्ड अँड ब्रिस्टल ऍट अ ह्युमेरियल अँगल. ह्युमेरियल अँगलच्या तिथं काय की एक ब्रिस्टल किंवा एका ग्रुपमध्ये ब्रिस्टल शेपमध्ये तुम्हाला दिसते स्पाइन लाईक ऑर्गन्स आहेत आणि विच इज आर प्रेझेंट इन अ मॉथ. मॉथ मध्ये प्रेझेंट असतात इथं डायग्राम मध्ये दिसते. नेक्स्ट आपण आणखी डायग्राम बघणार आहे ते बघा की फिन्युलम, जस्ट तुम्हाला डेफिनेशन हवी असेल त्याची तर फिन्युलम इट इज द ब्रिस्टल नियर द बेस ऑफ हाइंड विंग्स दॅट होल्ड्स फ्रंट अँड हाइंड विंग्स टुगेदर. आणि हे काय करते की त्यांचं फोर विंग आणि हाइंड विंग टुगेदरली होल्ड करत आहे. तर हे स्ट्रक्चर आहे किंवा प्रिनेट टाईप किंवा फिन्युलम कशात प्रेझेंट असते, मॉथ मध्ये प्रेझेंट असते. तर ह्याच्यामध्ये फिनेट टाईप आहे बघा जे की मेल मध्ये आणि फिमेल मध्ये वेगळ्या टाईपचं आहे. काही गरज नाही आपल्याला इथं डिटेल बघायची. देन नेक्स्ट आहे हॅम्युलेट टाईप ऑफ विंग कपलिंग अपॅरेटस. तर हॅम्युलेट टाईप ऑफ विंग कपलिंग अपॅरेटस जे प्रेझेंट असते बीज आणि वॉस मध्ये, आणि बीज आणि वॉस मध्ये विंग टाईप कुठलं प्रेझेंट असते, मेम्ब्रेनियस विंग्स प्रेझेंट असतात बीज आणि वॉस मध्ये. आणि विंग कपलिंग अपॅरेटस कुठलं प्रेझेंट आहे, बी दॅट इज द हॅम्युलेट. ओके, तर तुम्ही स्पॉटिंगला असाल तर तुम्हाला इतकी गडबड झालेली असते की मग तुम्हाला कळत नाही की तुम्हाला विंग टाईप विचारलंय का विंग कपलिंग अपॅरेटस विचारलंय. ठीक आहे, तर ते तुम्ही थोडस बघा. तर हॅम्युलेट टाईप ऑफ विंग कपलिंग अपॅरेटस विच इज आर प्रेझेंट इन बीज अँड वॉस किंवा ऑर्डर हायमेनोप्टेरा मध्ये प्रेझेंट असते. तर त्याच्यामध्ये काय आहे की त्यांचं जे हाइंड विंग्स आहे ऑन अ कोस्टल मार्जिन बियर सिरीज ऑफ हुक लाईक स्ट्रक्चर कॉल्ड एज अ हॅम्युली. हुक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात आणि त्याला काय म्हटलं जातं, हॅम्युली म्हटलं जातं. आणि मेनली ते बेज आणि वॉस मध्ये तुम्हाला बघायला मिळतंय किंवा काय माहिती नियर बेस ऑफ द हाइंड विंग्स दॅट होल्ड फ्रंट अँड हाइंड विंग्स टुगेदर. जसं बघा की जसं फ्रिनेट होतं, फ्रिनेट काय की इट इज अ स्पाइन लाईक स्ट्रक्चर आहे आणि विच इज आर प्रेझेंट इन अ मॉथ. मॉथ मध्ये असते स्पाइन लाईक स्ट्रक्चर आहे आणि ते पण काय करते की हाइंड विंग आणि फोर विंगला बोथ द होल्ड करण्यासाठी किंवा कनेक्ट टुगेदर कनेक्ट करण्यासाठी हे फ्रिनेट टाईप असते मॉथ मध्ये. तसं इथं हॅम्युलेमध्ये काय की हुक लाईक स्ट्रक्चर आहे. ओके, स्पाइन आहे, इकडे हुक आहेत, इथं हुक लाईक स्ट्रक्चर आहेत विच इज आर प्रेझेंट इन अ बीज अँड मॉथ. बीज आणि वॉस आणि ते पण काय करते की त्यांचं फोर विंग्स आणि हाइंड विंग्स आहे ते काय करते की होल्ड करते टुगेदर. किंवा या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकताय बघा हे बीज विंग्स आहेत जे की मेम्ब्रेनियस टाइप्स ऑफ विंग्स आहेत. फोर विंग हाइंड विंग्स तुम्हाला दिसतायत बघा आणि इथं बघा हॅम्युली दिसतायत बघा हुक लाईक स्ट्रक्चर. फोर विंग फर्स्ट इमेज मध्ये बघा फोर विंग्स ग्रू किंवा असे ते तुम्हाला हे दिसतायत बघा हुक दिसतायत. तर हे थोडेसे आणखी डिटेलमध्ये ते काही गरज नाही आपल्याला, जस्ट तुम्ही हॅम्युली बघून घ्या. तर हॅम्युली ओपन कधी असतात क्लोज कधी असतात तिथं डिटेल जेव्हा आपण बीचा पर्टिक्युलरली स्टडी करू तेव्हा असेल. पण ते काही गरजेचं नाही, जस्ट तुम्ही हॅम्युली बघून घ्या आणि हॅम्युली प्रेझेंट असतात हनी बी आणि वॉर्स मध्ये. हे पण काय आहेत की अनदर हॅम्युलीचे इमेजेस बघा किंवा फर्स्ट इमेज मध्ये पण तुम्ही हॅम्युली बघू शकताय हुक लाईक स्ट्रक्चर आहेत. देन नेक्स्ट आहे दॅट इज द एम्प्लिटी फॉर्म. तर याच्यामध्ये काय की त्याचे एक्झाम्पल पण काय आहेत की बटरफ्लाईज आणि सिल्क मॉथ तसं एक्झाम्पल आहे. आणि बटरफ्लाईज आणि सिल्क मॉथ, सिल्क मॉथ वेगळा आहे आणि तिथं नॉर्मली मगाशी मॉथ म्हटलं होतं. सिल्क मॉथ वेगळा आहे जो सेरिकल्चर मध्ये असते सिल्क मॉथ. तर जे एम्प्लेक्सी फॉर्म आहे त्याच्यामध्ये काय की कोस्टल मार्जिन ऑफ हाइंड विंग्स अँड द अनल मार्जिन ऑफ फोर विंग्स आर ओव्हरलॅप वन अँड अबो ड्युरिंग देअर फ्लाईट. तर याच्यामध्ये काय की फक्त कोस्टल मार्जिन आणि अनल मार्जिन आहे तर यांचं काय झालंय की ओव्हरलॅप झालंय, ओव्हरलॅप झालंय या दोन मार्जिनचं इन अ बटरफ्लाईज आणि सिल्क मॉथ. तर हा सिल्क मॉथ आहे. बटरफ्लाईज तुम्हाला नॉर्मली माहिती आहेत. ठीक आहे, तर आज आपला विंग चॅप्टर कम्प्लीट झालाय. विंग चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. तर जस्ट आतापर्यंत आपण काय काय बघितले आठवा. तर फर्स्ट आपण बघितले विंग मार्जिन.
विंग मार्जिन बघितलंय, त्याच्यानंतर विंग अँगल बघितलंय, त्याच्यानंतर विंगचं स्ट्रक्चर बघितलंय. विंगचं स्ट्रक्चर मध्ये आपण काय बघितलंय, बेसल आर्टिक्युलेशन, सेकंड आहे विंग व्हेनेशन आणि थर्ड आहे रिजन, विंग रिजन. त्याच्यानंतर आपण बघितले फोर्स, दॅट इज द मॉडिफिकेशन ऑफ विंग किंवा त्याचं काय की टाइप्स ऑफ विंग, तर व्हेरियस विंग मॉडिफिकेशन आपण बघितले आणि त्याचे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर आपण लास्ट पॉईंट बघितलाय, दॅट इज द विंग कपलिंग अपॅरेटस, आणि विंग कपलिंग अपॅरेटस मध्ये पण टाइप्स बघितलेत आणि त्याचे एक्झाम्पल बघितलेत. ठीक आहे, तर विंगचं थोडं स्टडी करा आणि ते विंग व्हेनेशन फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा की फास्टली तुम्हाला येत असेल तर सांगा, नाही तर तुमचं तुम्ही बघा परत. विंग्स आर अटॅच टू डॅश डॅश अँड डॅश डॅश थोरॅसिक रिजन. पटकन वेळ संपत आला. विंग्स आर अटॅच टू डॅश डॅश अँड डॅश डॅश थोरॅसिक रिजन. विंग कशाला अटॅच असतात, थोरॅसिकच्या कुठल्या? थोरॅक्स, मेटाथोरॅक्स. कुठलं थोरॅक्स? मेसोथोरॅक्स, मेटाथोरॅक्स. हा, मेसो आणि मेटाथोरॅसिक रिजन वरती अटॅच असतात. There are three margins of typical wings are. Margin कुठले असतात? Costal margin, apical margin आणि anal margin. Okay, ठीक आहे. The arrangement of wings known as wing venation. Wing venation. Okay. In honeybee, dash dash wing coupling apparatus is present. Honeybee, आताच आपण बघितलं. विंग कपलिंग अपॅरेटस हॅमिलेट. हा, हॅमिलेट टाइप ऑफ विंग कपलिंग अपॅरेटस. तसं आता मी जस्ट तिथे एकच एक्झाम्पल दिले, असंच तुम्हाला फिल इन द ब्लँक साठी क्वेश्चन असणार आहे जिथं असेल की मॉथ्स असेल किंवा आता इथं विंग कपलिंग विचारले. तर इथं काय दिलेलं असते की इन्सेक्टचं नाव दिलेलं असते आणि पुढे काय विचारलेलं असते की हे विंग टाइप कशामध्ये प्रेझेंट आहे वगैरे वगैरे असे असतात. डॅशेस इज अ फंक्शन ऑफ हल्टर. हल्टर कशात प्रेझेंट असतात? हाऊसफ्लाय मध्ये. आणि त्याचं फंक्शन काय? बॅलन्सिंग द ऑर्गन अँड प्रोव्हाइड द सुटेबल. ओके, जस्ट आहे, म्हणजे बॅलन्सर म्हटलं कारण फिल इन द ब्लँक्स आहे ना. बॅलन्सिंग म्हणा किंवा हाल्टर इज अ बॅलन्सिंग ऑर्गन किंवा त्याला काय म्हटलं जाते, बॅलन्सर म्हटलं जाते. आणि असं तुम्हाला फिल इन द ब्लँक्स कधी कधी तुम्हाला फिल इन नाही मॅच द पेअर्स असतात तुम्हाला येत असलं तर पटकन सांगा. प्रेझेंट इलेक्ट्रा. इलेक्ट्रा कशामध्ये प्रेझेंट असतात? बीटल्स. बीटल्स. हेमिलेट्रा बग्स. हेमिलेट्रा बग्स मध्ये असतात. देन टेग्मिना. ग्रॉसोफर. मॉथ्स. हेमिलेट्रा नाही, सॉरी, टेग्मिना चाललंय. ग्रॉसोफर मध्ये असतात कॉक्रोचेस आणि ग्रॉसोफर मध्ये असतात. देन हल्टर्स. हल्टर्स. ठीक आहे, तर अशा टाइप मध्ये तुम्हाला मॅच द पेअर्स असणार आहे. स्केली विंग्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. बटरफ्लाय. देन फिंगर्ड थ्रिप्स. मेम्ब्रेनियस. हनी बी. ऑप्शन चुकीचे झाले. हा, हनी बी मध्ये. ठीक आहे, तर अशा टाइप मध्ये तुम्हाला सगळे विंग्स, अँटीनी आणि लेग्स आजपर्यंत बघा की आज आपलं इन्सेक्टचं सेकंड बॉडी रिजन कम्प्लीट झाले, दॅट इज द थोरॅक्स. ठीक आहे, तर इन्सेक्ट मध्ये काय असते की देअर आर हॅव्हिंग द थ्री रिजन्स, जे की आपण शिकलोय थ्री रिजन्स असतात, हेड, थोरॅक्स आणि अपडोमेन. आणि त्याच्यावरती आपलं हेड कम्प्लीट झालंय. त्याच्यानंतर ठीक आहे, जसं एकच मिनिट जस्ट प्रेझेंटिंग यू, त्याच्यानंतर आपलं लेक्चर संपलंय.